कुठलं? पहिलंच हॅलो 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 ओके आता येतो आज. ओके ठीक आहे, होत आहे सर, छोटी छोटी बातें होती रहती आहे. हॅलो हॅलो आता येईल बघ, क्लिअर एकदम व्यवस्थित. डन, आता आवाज क्लिअर एकदम. चलो ठीक आहे. चालू ना आता व्यवस्थित ना. ओके डन, ठीक आहे, करा शेअर करा पाठवा इकडे लिंक. ओके झालं स्टार्ट. ओके डन डन डन. ओके सुरू करायचं, आले सगळेजण. ठीक आहे, तिथं आवाज वगैरे सेटिंग सगळी व्यवस्थित आहे ना, फुल रेग्युलर. या मोठा येतो का बघ जरा. हेडफोन येतो व्यवस्थित ना. ओके सर, रेग्युलर सेटिंगला आवाज आहे, काय टेन्शन नाही आहे. हेडफोन वगैरे लावा प्लीज सगळ्यांनी. ठीक आहे, क्लिअर आहे. आता स्टार्ट करायचं तुशू. ठीक आहे, ओके डन, चलिए सुरू करते. तर आत्तापर्यंत आपण पोलीस भरती PYQ संदर्भात आपण लेक्चर पाहिले, तर आपले 8 लेक्चर झालेले आहेत बेटा. आता आजचा आपलं 9वं लेक्चर आहे, आणि आतापर्यंत सगळं टॉपिक वाईज घेतलंय. पोलीस भरतीच्या डेट्स वगैरे याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण आता त्यानुसार त्या अनुषंगाने लेक्चर घेतलंय, कमिट केलं होतं, कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे, तर आज आपलं इथं जे काही 9वं लेक्चर आहे, त्या 9व्या लेक्चरमध्ये आपण येतोय. आजचं लेक्चर असेल आपलं, तर आपण टॉपिक वाईज सगळं PYQ स्टार्ट केले होते. ठीक आहे, तर लसाई मसाईचं लेक्चर आहे आपलं. कोणत्या लसाई मसाईचं? तर यामध्ये थोडं बेसिक एक गोष्ट तुम्हाला लोकांना आली पाहिजे, ती म्हणजे एक जनरल गोष्ट म्हणजे पाडे. पाडे आपले थोडेफार म्हणजे पाठ, थोडेफार म्हटलं सगळे पाठ असेल तर बरं असेल, तर सगळे म्हणजे किती? तर 1 ते 30 पर्यंतचे आपले फक्त पाडे पाठ असणं अपेक्षित आहे. क्लिअर आहे? नॉर्मल गुन्हेगार वगैरे आपल्याला जमले पाहिजेत. समजा तुम्हाला मोठे पाडे 28-27 वगैरेचे, तर किमान आपल्याला गुंतत राहिलं पाहिजे कमीत कमी या तिसरीच्या पद्धतीने. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करूया बेसिक टू ॲडव्हान्स. ठीक आहे, पहिल्यांदा आपण सिम्पल क्वेश्चन घेणार आहे, नंतर काही शाब्दिक गणित जे लसाई मसाई पडतात आपण ते घेणार आहे. ठीक आहे, तर चलिए सुरू करते. सगळ्यात पहिला प्रश्न सिम्पल क्वेश्चनने सुरू होणार आहे, टेन्शन घेऊ नका. बेसिकचे पहिले 4-5 क्वेश्चन घेईल मी, नंतर थोडे शाब्दिक गणितामध्ये वळेल. ठीक आहे, तर 36 आणि 42 यांचा मसावी किती असं विचारलंय. आपण डायरेक्टली ऑप्शनला जाऊ शकतो, कारण सिम्पल प्रश्न आहे, छोटेसे आकडे आहेत, खूप मोठे आकडे नाहीयेत. ठीक आहे, तर त्यामध्ये जर आपण डायरेक्टली बघायला गेलो ऑप्शननुसार, तर मसावी म्हणजे काय? तर अशी संख्या जेणे ह्या दोघांना भाग गेला पाहिजे. ठीक आहे, तर ऑप्शननुसार गेला तर तुम्ही 7 ने पहिलं 36 ला काय भाग जात नाही, 6 कडे गेलो आपण तर 6 ने ह्या 36 ला आणि 42 दोघाला भाग जाईल, 8 ने या दोघाला भाग जाणार नाही, 4 ने जरी गेला तरी 42 जाणार नाही. त्यामुळे त्याचा आन्सर असेल पर्याय नंबर 2. हे झालं जनरल म्हणजे मेंट ऑफ जिंदगी, पण आपण जाणार आहे ॲडव्हान्स. ठीक आहे, तर पहिल्यांदा हे जे काही दोन संख्या दिसतात 36 आणि 42, या दोघांना भाग देत असताना आपण अशी संख्या बघायची आपल्या पाड्यांमधली की जी संख्या त्यात मोठी असेल, की ज्याने या दोघाला भाग जाईल. तर ज्याने दोघाला भाग जाईल म्हणजे उदाहरणार्थ समजा मी इथं 6 घेतला, तर 6 या संख्येने या दोघांना भाग जाईल. याचा अर्थ 6 च्या पाड्यामध्ये इथं 6 6 36 आणि 6 7 42,
तर ज्या संख्येने या दोघांना भाग गेला, ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने या दोघाला भाग गेला याला म्हणतात मसावी. तर मसावी आपल्या या ठिकाणी काय येणार, तर मसावी बरोबर असणार आहे सहा. बट आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट करायचं लसावी किती असेल. लसावी एलसीएम, लसावीसाठी काय करतात, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, सगळ्यांचा गुणाकार करतात बरोबर आहे. या ठिकाणी हा सहा, इकडचा सहा आणि सात या सगळ्यांचाच गुणाकार आपल्याला करावा लागेल. ठीक आहे, तर हा इकडचा सहा असेल, त्यानंतर इकडचा हा सहा आणि सात हे दोन्ही पण असतील. ठीक आहे, तर यामध्ये सामायिक अवयव पण आले असामायिक पण आले यांचा गुणाकार आपल्याला लसावी देईल. लसावी सगळ्यांनी कमेंट करा पटापट काय असेल तो. या ठिकाणी आपण जर गुणाकार केला एक तर तुम्ही 6 6 36 करून जाऊ शकता किंवा 6 7 42 करूनही जाऊ शकता, ऍज यू विश, तुम्हाला जे वाटेल ते करा. जनरली समजा सामायिक अवयव मी 6 6 ठेवला आणि तर 6 7 या ठिकाणी 42 करून घेतलं, त्यांचा गुणाकार बघा, 6 2 इथं 12 आला, 7 आला, 1 6 24 आणि 1 25 म्हणजे याचा आन्सर 252 येईल. परफेक्ट आहे 252. पण आता प्रश्न हा होता की मसावी किती आहे, तर मसावी त्यांनी एकदम सिंपल विचारला, जर लसावी विचारला तर लसावी 252 आहे. तर अनालिसिस करताना आपण दोन्ही काढणार आहे, मसावी सुद्धा आणि लसावी सुद्धा. तर कृपया व्यवस्थितपणे मांडणी करून घ्या, लिहून घ्या. हे लसावी मसावी म्हणजे काय असतो, तर सामायिक अवयव असतो आणि लसावीमध्ये सामायिक असामायिक दोघांचा गुणाकार असतो. ठीक आहे, चला सुरुवात झाली बरोबर आहे. ओके डन. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन सिंपल बेसिक क्वेश्चन नंबर 2 अकोला एसआरपीएफचा क्वेश्चन. आता बघू काय, 18 आणि 24 यांचा लसावी मसावी किती. खूप सिंपल आहे, डायरेक्ट ऑप्शनने पण जाता येतं, परंतु आपण याला बेसिकने जाणार आहे. जसं मगाशी म्हटलं त्यानुसार 18 आणि 24 या दोन्ही संख्यांना मोठ्यात मोठ्या कुठल्या संख्येने भाग जाईल, याला 2 जाईल, 3 जाईल, याचा अर्थ याला 6 भाग जाणार बरोबर. तर आपण थोडे पाडे व्यवस्थित करून ठेवा सगळ्यांनी. 6 या संख्येने या दोघांना भाग जाणार आहे. तर 6 पाड्यामध्ये इथं 6 3 18 आला, 6 4 24 आला, याच्या पुढे 3 आणि 4 काय परत भाग जात नाही, त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल. आणि यांचा जो मसावी असेल, मसावी असेल 6 आणि राईट लसावीची, लसावी म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये एल सी एम असं म्हणतोय. ठीक आहे, लिस्ट कॉमन मल्टीप्लायर. ठीक आहे, तर या ठिकाणी सामायिक असामायिक सगळ्यांचाच गुणाकार घ्यावा लागेल आपल्याला. त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे इकडचा तो 6, त्यानंतर इकडचा हा 3 आणि इकडचा हा 4, या सगळ्यांचाच गुणाकार. अर्थात 6 6 इथं 4 3 केलं, इथं 12 आलं, शेवटी 12 6 72. ठीक आहे, तर हा असेल आपला एल सी एम लसा. क्लिअर आहे का? येस, परफेक्ट. पर्याय क्रमांक आपल्याला दिसतोय की यांनी आधी लसावी विचारलाय मग मसावी विचारलाय, हे पण बघत चला. परीक्षेत स्विच पण करतात ऑप्शन्स मध्ये. तर 72.6 असा आपला आन्सर पाहिजे, कारण आधी लसावी दिलाय मग मसावी दिलाय. क्लिअर आहे, तर बेसिक दोन्ही क्वेश्चन आपल्याला कळले असतील, काय टेन्शन नाही. ओके चलो नेक्स्ट. ओके नेक्स्ट 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 पुढचा क्वेश्चन. आता 3 संख्या आला तर काय करायचं, तर 3 संख्यांमध्ये आता बघू आपण नेमकं करतात काय. तर इथं मसावी तर विचारला, ठीक आहे, तर करू, पण ऑप्शनने पण जाता येईल. इथं 3 भाग जाईल अशी संख्या ऑप्शनने निवडू शकता तुम्ही. या ठिकाणी जर बघितलं तर 48 60 आणि 72 ह्या 3 भाग जातो, ह्यांच्यातल्या सगळ्यात मोठ्या कार्यकर्त्याने 15 तर जात नाही बरोबर. 15 आणि 72 भाग जाणार नाही. ठीक आहे, 15 आणि 48 भाग जाणार नाही, राहिला 12 12 या 3 भाग जातो, याचा मसावी असेल 3 नंबरचा 12. ठीक आहे, परंतु स्टील आपण जाणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स. तसं म्हटल्याप्रमाणे आपण पहिला प्रश्न नीट लिहून घेऊया. 48 60 आणि 72 ह्या 3 संख्यांचा विचार करता अशी मोठ्यात मोठी संख्या आपण बघायची की त्या संख्येच्या पाड्यामध्ये हे 3 कार्यकर्ते असले पाहिजेत. तर आपल्याला आता क्लिअर कट आहे की बाबा 12 या संख्येच्या पाड्यामध्ये 48 60 आणि 72 हे 3 कार्यकर्ते येतात. तर 12 पाडा इथं 12 6 48 आलं, 12 5 60 आलं आणि इथं 12 6 72 आलं. ठीक आहे, परफेक्ट. इथपर्यंत आपला मसावी 12 मी डिक्लेअर करतो. पहिल्यांदा मसावी म्हणजे अशी संख्या की ज्याने ह्या 3 भाग गेला, काय 3 भाग गेला तो मसावी असेल. परंतु आता लसावीच्या बाबतीत तुम्हाला लोकांना अजून त्याला रिड्यूस करावं लागेल, मसावी 12 पहिला लॉक करून टाका. क्लिअर कट आहे. त्याच्यानंतर इथं डायरेक्ट लसावी काढताना तुम्ही ह्यात सगळ्यांचा गुणाकार करू नका. याचं कारण सरळ स्पष्टपणे दिसतंय आपल्याला. 4 5 आणि 6 मध्ये मी पहिलं विचारेल 4 आणि 5 भाग जाईल का, नाही जाणार. 5 आणि 6 नाही, 1 जातो पण 1 द्यायचा नाहीये. ठीक आहे, मग 4 आणि 6 तो जातो, 4 आणि 6 भाग जातो 2. तर तुम्हाला इथं 2 एक्स्ट्रा भाग देऊन दाखवावं लागेल. तर 2 पाड्यामध्ये इथं 2 2 4 या ठिकाणी इथं 2 3 6 आणि या ठिकाणी 5 5 ऍज इट इज. ठीक आहे, परत बघायची जोड्या वगैरे बनतात का. 2 5 भाग जात नाही, 5 3 जात नाही, 2 3 जात नाही, आता कुठली जोडी वगैरे या ठिकाणी बनत नाही. मग आता आपला वेळ आहे लसावी काढण्याची. एलसीएम, ते एलसीएम करायचं इकडच्या कॉलम मधले सामायिक वाले, इकडचे असामायिक, सगळ्यांचा सरसकट गुणाकार करायचा आहे. कसा, नॉर्मल व्यवस्थित बघून घ्या. इकडचा 12 2 या साईडला 2 5 3 तर एकदम आराम के साथ, काही टेन्शन घ्यायची काहीच आवश्यकता नाहीये. इथं आपण डायरेक्टली लिहून घेतलं तरी चालतं आणि एकदा डायरेक्ट गुणाकार करून लिहिलं तरी चालतं, वेळ वाचेल तुमचा. 2 5 3 ठीक आहे. तर यामध्ये 12 2 गुणाकार केला तर 12 2 24 येणार. ठीक आहे, आणि ह्या 3 गुणाकार केला
पाच दुने दहा आणि दहा त्रिक तीस, इथं तीस येणार आहे. आणि मग चोवीस आणि तीसचा गुणाकार काय, चोवीसचा पाडा बोला किंवा तीनने त्याला गुणा, चोवीस त्रिक बहात्तर आणि त्याच्या पुढचा एक शून्य लागून जाईल, तर सातशे वीस त्यांचा लासावी असेल. जरी प्रश्नात विचारला नाही तरी आपण अनालिसिस करतोय, कारण याचा उपयोग तुम्हाला परीक्षेला होणार आहे. ठीक आहे, तर सातशे वीस प्लीज कमेंट, परफेक्ट आहे. येस ग्रेट, व्हेरी गुड, जमराय सबको, बढिया एकदम, परफेक्ट आहे. ठीक आहे, तर सामायिक म्हणजे जनरली आपण बघितलं बाराने सगळ्यांना भाग गेला म्हणून बारा मसावी. ठीक आहे, तर इथल्या दोनने पण सगळ्यांना भाग गेला असता ना तर आपल्याला बारा गुणिले दोन घ्यावं लागलं असतं मसावीमध्ये, म्हणजे चोवीस घ्यावं लागलं असतं. पण तसं नाही होणार आहे, इथं फक्त बाराने तिघांना भाग जातोय, दोनने तिघांना भाग जात नाही, फक्त चार आणि सहाला जातोय, त्यामुळे तो मसावीमध्ये इन्क्लूड करता येणार नाही. मग त्याला इन्क्लूड कुठे करायचा, तर लसावीमध्ये करायचं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर मसावी लसावी दोन्ही क्लिअर आहे आपल्याला. नेक्स्ट पुढचा बेसिक क्वेश्चन ये वाला. ठीक आहे, भंडारा शिपाई पोलीस भरती 2019 चा क्वेश्चन आहे. इथं त्यांनी लसावी विचारलाय, आपल्याला पूर्ण भाग देऊन बघावा लागेल काय ते. तर आता संख्या दिल्या त्या लोकांनी काय, तर 25, त्यानंतर इथं 75 आणि त्या पुढे असेल 100. ठीक आहे, ऑप्शनने डायरेक्ट जाण्यापेक्षा आपण मेथडने जाऊया एकदम आराम के साथ. क्लिअर कट दिसतं की इथं कार्यकर्ते मोठ्यात मोठ्या 25 पाड्यामध्ये पाचने भाग दिला की परत भाग देत बसावं लागेल अजून एकदा, त्यापेक्षा आपण डायरेक्टली पकडूया की 25 हा जो काही मोठा पाडा आहे सगळ्यात. ठीक आहे, यांच्यामध्ये ज्यांना भाग देणार आहे त्यामध्ये ह्या तिघांना सुद्धा 25 भाग जातो, म्हणजे जातो 25 एक 25, 25 त्रिक 75 आणि इथं आला 25 चौक 100. हे क्लिअर असतात ना. आता परत आपल्या जोड्या बनतात का बघायच्या, जोड्या म्हणजे काय, अजून भाग लागतोय का. तर आय थिंक 1-3 काही भाग जात नाही, 1 त्याची गरज नाही, 3-4 भाग जात नाही, 1-4 काही भाग जात नाही. आता भाग जाणं थांबलं, जेव्हा भाग जाणं थांबतं या ठिकाणी आपला जो एस असेल लसावी ह्या सगळ्यांचा असेल गुणाकार. ठीक आहे, कोणाकोणाचा गुणाकार, त्या 25 25 गुणिले इकडचा 1 × 3 × 4. ठीक आहे, 25 या तिघांचा गुणाकार केला, 4 3 12, 12 1 12 आणि 25 × 12, तर बेसिक 25 पाडा बोलणं बेटर राहील, 25 बोलायचं फक्त आपल्याला. तर 25 × 50 शून्य, हातचा आला 5, 25 एक 25 25 आणि 5 या ठिकाणी आला 30. आपला आन्सर असेल 300 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 परफेक्ट आहे. ठीक आहे, ओके, आता सगळ्यांनी कमेंट करायचा मसावी किती असेल. मसावी, मसावी म्हणजे अशी संख्या की जने ह्या सगळ्यांना भाग गेलेला असेल, जने ह्या सगळ्यांना भाग गेला असेल. तर या ठिकाणी फक्त 25 या संख्येने सगळ्यांना भाग गेला, याचा मसावी जर विचारला तर आपल्याला 25 लिहून यावं लागेल, 25. ओके परफेक्ट, व्हेरी गुड, बहुत बढिया आहे. ठीक आहे, 8 चॅप्टर संपलेत, 9 चॅप्टर आहे. ठीक आहे, तर सर तुम्ही हे शिकवा ते शिकवा मी घेणार सगळं, काही काळजी करू नका. आणि आपलं ते थोडंसं काहींच्या डेट्स वगैरे आल्यात पोलीस भरतीच्या लेखीच्या, त्यामुळे आपण थोडे मिक्स क्वेश्चन पण काही दिवसात चालू करतो. ठीक आहे, चलिये, तर आता नेक्स्ट मिक्स क्वेश्चन म्हणजे हर चॅप्टरचं एक 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 अशा प्रकारचे सेट सुद्धा चालू करणार आहे. ठीक आहे, आणि आणखीन एक ऑनलाईनमध्ये आपण टेलिग्रामला जरा सगळ्यांनी बघून घ्या. तुझं टेलिग्रामचा ग्रुप दाखव सगळ्यांना. ठीक आहे, टेलिग्रामच्या चॅनलवरती आत्तापर्यंत 45 PDF आल्यात, 45 PDF रिझनिंगच्या साईटला. टेलिग्रामचा चॅनल तुम्हाला दिसत असेल, सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. त्यामध्ये मॅथ्स 45 PDF मी दिल्यात फक्त पोलीस भरतीच्या, लक्षात घ्या पोलीस भरती. याच्यामध्ये 5 बाकी आहेत, अजून 5 येणार आहेत, 45 + 5 अजून येणार आहेत. आज टोटल तुम्हाला लोकांना 50 PDF येतील, 45 देऊन झाल्या. तुम्ही एकदा बघू शकता आतमध्ये जाऊन, त्या टेलिग्राम ग्रुपला मी टाकलंय सगळं, ते चेक करून घ्या, स्क्रोल करून बघायचं. ते वाटलं तर लेक्चर संपलं मी सगळ्या 45 PDF सगळ्या परत शेअर करतो, तर 50 PDF बनतील आपल्या. टोटल अजून 5 येणं बाकी आहे, 2-4 दिवसामध्ये त्या पण येऊन जातील. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रत्येकात 25 प्रश्न दिलेले आहेत मी, प्रत्येकात 25 क्वेश्चन आहेत, प्रत्येकात 25 क्वेश्चन आहेत. एकदा एकदा रिझनिंगचे, एकदा मॅथ्सचे, एकदा रिझनिंगचे, असं अल्टरनेट दिलंय सगळं. तर पुढे सगळ्याची प्रिंट काढा, सगळ्यांनी प्रिंट काढावस का. ठीक आहे, प्रिंट काढा आणि प्रिंट काढून ते सगळं सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये फक्त प्रश्न दिलेत, त्या प्रश्नांचं सोल्युशन पण दिले, तर याच्या बाहेर प्रकार जाणार नाही. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळे प्रकार त्यातले पडतील, हर प्रकारावर प्रश्न विचारला आतमध्ये. तर तेवढं डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी, तर केलं असेल तर त्यांनी कमेंट करा, आम्ही डाउनलोड केल्याशी कमेंट करा सगळ्यांनी. कोणी कोणी कमेंट करून सांगा हे डाउनलोड केलंय, 45 डाउनलोड झाले आत्तापर्यंत, हे सगळं तुमच्या आहे. फक्त मोबाईलमध्ये ठेवू नका डाउनलोड करून, ते त्याच्या प्रिंट काढा, प्रिंट काढून ते सॉल्व्ह करा. काय 3-4 पानांच्या फक्त. ठीक आहे, हार्डली तुम्हाला 200-250 पानामध्ये सगळं वाईंडअप होऊन जाईल. ते मग तेवढंच केलं ना तरी मॅथ्स रिझनिंगचे आउट ऑफ मार्क येऊन जातील, इथपर्यंत सांगतोय. ठीक आहे, सगळे प्रकार टाकलेत व्यवस्थितपणे, जे वाटतंय ह्या प्रकार काय सगळं सेट करायचं. ठीक आहे, सो तेवढं करून घ्या सगळेजण प्लीज. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. येस तुषू नेक्स्ट. ओके, आता 4 संख्यांचं लसावी मसावी कसा काढायचं बघू. आता 4 संख्या आहेत. ठीक आहे, तर 25 30 35 40.
ठीक आहे, सुरुवात करा सगळ्यांनी पटापट लिहायला. 25, 30, त्यानंतर 35 आणि 40, ह्या ज्या चार संख्या आहेत, ह्या चारही संख्यांचा विचार केला तर सगळ्या पाचच्या पटीमध्ये वाटतात. ठीक आहे, मग पाच या संख्येने सगळ्यांना भाग जाणार हे तर अंतर आता बरोबर, पाचने आपण सगळ्यांना भाग देऊया. पाचच्या पाड्यामध्ये ह्या चारही संख्या दिसतात तर पाचच्या पाड्यामध्ये 5 5 25, इथं 5 6 30, इथं 5 7 35 आणि 5 8 40. ठीक आहे, आता एक साधा प्रश्न, भाग पूर्ण गेलाय का? भाग पूर्ण गेलाय का? नाही. कुठे नाही गेला सांगा? मसावी काढायचा का लसावी? तर लसावी. मसावी विचारला तर मी पहिला लॉक करतो 5. जर मसावी विचारला तर मसावी 5 असेल, कारण इथं फक्त 5 एक अशी संख्या आहे ज्याने सगळ्यांना भाग जातोय. आता परत 5 6 7 8 मध्ये विचार केला तर इथं 5 7 वगैरे यांना कुठे भाग जात नाही. आता मग मसावी लॉक झाला, पण प्रश्न विचारला लसावीचा, तर लसावीसाठी काय करावं लागेल? यांना आणखीन कुठल्या जोडीला, त्या तीन लोकांना भाग जातो का बघावं लागेल. तर जस्ट एक ऑब्झर्वेशन घ्या, 5 7 8 मध्ये 6 आणि 8 या दोन्ही पण मला समसंख्या दिसतात ज्या 2च्या पाड्यामध्ये असणार आहेत. मग आपल्याला आणखीन एकदा 2ने इथे भाग द्यावा लागेल. 2ने 5ला भाग जात नाही, 2ने 7ला जात नाही, त्याला भाग द्यायचा नाही. 2ने इथं 6ला भाग जातो, 2 3 6, या ठिकाणी 2 6 8, इथं एवढे 2च भाग जाणार आहेत, अजून काय भाग जात. बाकीचे कार्यकर्ते काय करायचे? सेम ठेवायचे, 5ला 5 7ला 7. करेक्ट आहे, बढिया एकदम. आणि मग आता काय करायचं, या ठिकाणी एलसीएम मध्ये जे मगाशी बोललो तसं सेम हे सगळे कार्यकर्ते उचलायचे आता. ठीक आहे, इथपासून पार इथपर्यंत सगळेच्या सगळे, टोटल A to Z. ठीक आहे, या सगळ्यांचा करायचा गुणाकार. ठीक आहे, वरचा इथला 5 × 2 × परत एकदा 5, परत इथं 3, नंतर इथं साईडला 7, इथं 4. ओके, परफेक्ट आहे. ठीक आहे, जेवढा जमेल तेवढा गुणाकार पहिला करून घ्या. आय थिंक या ठिकाणी आपण ह्या चौघांचा गुणाकार करू शकतो डायरेक्टली, ट्राय करून बघा. 5 10 आला. ठीक आहे, या ठिकाणी बघा इथपर्यंत 5 × 2 10, 10 × 5 50, 50 × 3 केलं की इथे 150 आला. ठीक आहे, 7 × 4 केलं, 7 6 28 आलं. आता 28चा पाडा येत असेल तर 28चा पाडा बोलणं सोयीस्कर आहे, आणि जर येत नसेल तर 15ने गुणावं लागेल. तर 15ने गुणावं आपण, चला तर 15 8 20 0 हत्ता आला 12. करेक्ट आहे, मग 15 × 2 इथं 30 30 आणि 12 ऍड केलं की त्याला 42 आलं, आणि पुढचं याचा हा शून्य द्यावा लागेल, 4200 हे आपला आन्सर असेल, पर्याय नंबर 3. ओके, करेक्ट आहे. ओके, लिहून घ्या पटापट. मसावी सुद्धा लिहा बाजूला, मसावी 5 आहे फक्त. मसावी 5 × 2 = 10 नाहीये. का नाहीये? तर 5ने सगळ्यांना भाग गेला, पण 2ने सगळ्यांना भाग नाही गेला. जर सगळ्यांना भाग गेला तरच ते मसावीमध्ये इन्क्लूड करायचं, नाही तर नाही करायचं. ठीक आहे, ओके, नेक्स्ट नेक्स्ट रेडी. ओके, फिर इसके आगे आता थोडं शाब्दिक गणितामध्ये जाऊया आपण. हा दौंड SRPF 7चा क्वेश्चन, गट क्रमांक 7चा क्वेश्चन होता हा. आपल्या पुस्तकातून त्यांनी घेतला होता क्वेश्चन, आपल्या पुस्तकामध्ये हा प्रश्न सेट केलेला आहे. तिथून आहे तसा विथ ऑप्शन आहे तसा प्रश्न घेतला आहे तसा. ठीक आहे, तर बघू काय ते नेमकं क्वेश्चन नेमका कसा विचारला काय ते, लेट्स सी. प्रश्न खूप सिंपल आहे, पण याच्यामध्ये चांगली कन्सेप्ट आता आपल्याला कळणार आहे. ठीक आहे, प्रश्नामध्ये म्हटलंय, एक बेल दर 4 मिनिटांनी वाजते, एकदाच वाजते. ठीक आहे, दुसरी बेल दर 6 मिनिटांनी वाजते. प्रश्न खूप सिंपल आहे, पण थोडी कन्सेप्ट त्यात क्लिअर करावी लागेल आपल्याला. त्याने आकडे पण इतके लहान विचारलेत की आपल्याला तोंडी मसावी लसावी काढता येतील त्यांचे. ठीक आहे, पण एक लक्षात घ्यायचं, नोट करून ठेवा सगळ्यांनी. बेलचा प्रश्न आला, रेसचा प्रश्न आला, सिग्नलचा प्रश्न आला, असं काय दिसतं तुम्हाला लोकांना, तर LCM टेक्निकने करायचं, ते लसावीच्या टेक्निकने करायचं. बेलचा, रेसचा, सिग्नलचा असं काही लोक पुन्हा येतील वगैरे एकत्र येणार असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला LCMच्या मेथडने जावं लागेल. मग आता या ठिकाणी तुम्हाला एक बेल 4 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरी बेल 6 मिनिटांनी एकदा वाजते, तर सकाळी आता 8 वाजता वगैरे ते पुढचं बघून घेऊ. आपल्याला मेन एक काम करायचं आहे, हे बेल पुन्हा एकत्र कधी वाजते हे काढण्यासाठी काय करायचं, LCM काढायचं. तर हे LCM तर साईडच्या इथे लिहून घ्या सगळ्यांनी. पुन्हा एकत्र असा जर शब्द कुठे दिसला, एकत्र येणे, एकत्र बेल वाजणे, तर या ठिकाणी आपल्याला LCM काढायचं आहे. पुन्हा एकत्र येणे, एकत्र भेटणे, एकत्र बेल वाजणे, ठीक आहे, त्याला LCMच काढायचं आपल्याला, लक्षात घ्या. मग आता 4 आणि 6 LCM तर तुम्ही तोंडी काढू शकता, स्टील कन्सेप्टने जातोय मी. कन्सेप्टमध्ये 2 भाग करतोय. पहिल्यांदा आपण इथं 4 आणि 1 6, ही पहिली बेल, ही दुसरी बेल, ह्या दोघांचा लसावी काढणार. लसावी कसा काढणार, दोघाला जातो 2ने भाग, तर 2ने 2 × 2 = 4 आणि 2 × 3 = 6, बरोबर आहे. तोंडी येतच कडे लहान आहेत काय, तर 12 ला संख्येला 2ने भाग जातो, मग तो लसावी, किंवा आपण जाऊ. ठीक आहे, मग या ठिकाणी आता LCM काढत असताना काय करणार आपण, या सगळ्यांचा करणार गुणाकार सरसकट. तर गुणाकार डायरेक्ट करतो मी, इथं 2 × 2 = 4 आणि 4 × 3 = 6, परफेक्ट आहे. आणि मग ते असंही कळलं असतं तसंही कळलं असतं, काही विषय नाही, 12 आलं. पण ते प्रश्न कशात दिलाय, मिनिटात का सेकंदात, तर मिनिटामध्ये प्रश्न दिलाय, तर इथं 12 मिनिटे असं आपला लसावी. तर लसावीचं मिनिंग काय, लसावी का काढलाय, तर ह्या दोन्ही बेल पुन्हा एकत्र कधी वाजणार, तर दर 12 मिनिटांनी वाजा. तर तुम्ही इथे लिहून टाका, पुन्हा एकत्र
दर 12 मिनिटांनी वाजणार. परफेक्ट आहे. यस, दर 12 मिनिटांनी वाजणार. दर 12 मिनिटाला वाजत राहणार ते लोक. मग प्रश्न जरा वेगळा सेट केला गेला. काय ते बघा, सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्या. आता बेल एकत्र सेट करणे म्हणजे एकत्र वाजणे नाही, फक्त एकत्र सेट केल्या, समोर बेल ठेवल्या, 8 वाजताचं क्लॉक चेक केलं त्या लोकांनी, आणि मग तिथून पुढे काउंटिंग सुरू झाली किती वेळा एकत्र वाजल्या. तर याच्यामध्ये बघा एकदम आराम के साथ 8 वाजता सेट केलेल्या बेल मी तर लिहून घेतो तसं. 8 वाजता बेल फक्त सेट केल्यात. काय केल्यात? सेट केल्यात, वाजल्या नाहीत. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. इथं मी त्याला अंडरलाईन किंवा बॉक्स करून घेतो. एकत्र सेट केल्यात तर 10 वाजेपर्यंत बेल किती एकत्र वाजतील हे चेक करायचंय. आताच तुम्ही बघितलं, दर 12 मिनिटांनी बेल एकत्र वाजणार, दर 12 मिनिटाला. तर आता पहिल्यांदा 8 वाजता सेट केल्या, वाजल्या नाहीत, मग नंतर कधी माहितीये का, 8 वाजून 12 मिनिटांनी. बरोबर, पहिल्यांदा एकत्र आवाज ऐकल येईल, त्याच्यानंतर परत आणखीन 12 मिनिटांनी, म्हणजे कारण दर 12 मिनिटांनी म्हटलं गेलेलं आपल्याला. करेक्ट आहे. मग 8 वाजून 12, 8 वाजून 24, 8 वाजून 36, त्यानंतर 8 वाजून इथं 12चा पाडा बोलत जायचा, इथं 48, त्यानंतर परत इथं 8 वाजून 60. 8 वाजून 60 म्हणजे आपल्याला माहिती आहे, 8 वाजून 60 म्हणजे 9 वाजलेले असतील. ठीक आहे, इथं असणार 9 वाजलेले. ठीक आहे, बरं. पण आपल्याला 9 वाजेपर्यंत थांबायचंय का आणखीन पुढे जायचंय? तर त्यांनी आपल्याला सांगितलं की आणखीन पुढे जा. किती वाजेपर्यंत जा? 10 वाजेपर्यंत जा, इन्क्लुडिंग 10. याच्या पुढे जाईल आपण आता. 9 नंतर परत 9 वाजून 12 मिनिटांनी, 9 वाजून 24 मिनिटांनी, 9:48. बरोबर, पहिला 9:36 राहिला, 9:36, त्यानंतर 9 वाजून 48, आणि फायनली असेल 9 वाजून 60. म्हणजेच आपले आता एक्झॅक्टली इथं 10 वाजलेले आहेत. ठीक आहे, आता तुम्ही स्वतः काउंट करून घ्या असं किती वेळा घडलं. मी तुम्हाला बेसिक म्हणजे ॲडव्हान्स म्हणण्यापेक्षा बेसिकने सांगतोय, अजून डायरेक्ट सांगितलं नाही आहे मी. ठीक आहे, हे असं तुम्हाला फक्त कन्सेप्टसाठी मी सांगतोय. तर टोटल 8 वाजता जर बघितलं तर ते फक्त सेट झाल्यात, बेल वाजल्या नाहीत, सेट झाल्यात. ठीक आहे, तर टोटल काउंटिंग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं 10 वेळा एकत्र वाजणार. ते किती वेळा? 10 वेळा. परफेक्ट आहे. पण हे मी जे काही सांगितलं, ही कन्सेप्ट का सांगितल्याचं कारण सांगतो. जर का दोन्ही बेल एकत्र 8 वाजता वाजले असतील सुरुवातीला, प्लीज कमेंट करा आन्सर काय असेल. ऑप्शनमध्ये नाही आहे ते आन्सर. पण जर का 8 वाजता सेट न करता त्या बेल एकत्र वाजल्या असत्या, तर आपला आन्सर काय आला असतं कमेंट करा. हे तर 10 आहेच, आणि त्या 10 ने किती आलं सांगा? 11 आलं असतं. कधी? जर सुरुवातीला एकत्र वाजल्या असत्या तर. पण बेल सुरुवातीला एकत्र वाजल्यात का तर नाही वाजल्यात? त्या सुरुवातीला फक्त सेट केल्या गेल्यात. सेट होणे म्हणजे वाजणे नाही. लक्षात सगळ्यांना काय ते? हा, तर हे झालं आपलं पारंपरिक पद्धतीने कन्सेप्टनुसार. आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो काय करायचं. डायरेक्ट म्हणजे ही मेथड सांगितली, डायरेक्टची मेथड आता इथं साईटला मेन्शन करून घेतो. काही नाही, फक्त एवढं तिथंच वाटलं तिथं सांगून टाकतो. या ठिकाणी एवढा पसरा मांडायची काही गरज नव्हती. डायरेक्ट आपण असं करू शकलो असतो, 8 वाजता सेट केलं, 10 वाजता चेक करताय. 8 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी होतात 2 तास. बरोबर आहे, परफेक्ट आहे. आणि 2 तास म्हणजेच काय? तर 120 मिनिटे. झालं डन डन डन, कार्यक्रम फिट. ठीक आहे, दर 12 मिनिटांनी एकत्र वाजणार. करेक्ट, मग 120 मिनिटाला किती वेळा वाजणार? तर काय साधं सरळ कार्यक्रम करायचा आहे, 120 फक्त ह्या 12 भाग द्यायचा आहे. आन्सर असेल इथं 12 × 10 = 20 असे 10 वेळा एकत्र वाजतील. पण जर सुरुवातीला एकत्र वाजल्या असं कुठेही मेन्शन असेल आतमध्ये, तर तुम्हाला इथं +1 करावं लागेल, 11 लिहून यावं लागेल. आलं लक्षात? चला नेक्स्ट भेट असू द्या, कारण असा एक प्रश्न पुढे मी सेट केलाय, तो मी सेट करण्यापेक्षा मी तुमचा PYQ क्वेश्चन घेतलेला आहे, तर आहे पुढे तो. सध्या आन्सर 10 वेळा आहे, हे लॉक करून टाका. नेक्स्ट, म्हणजे मी मगाशी जे लिहिलं तसं लिहायची गरज नव्हती, लिहायला पाहिजे फक्त एवढंच, याने लवकर सुटतं गणित. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता हे वाला बघा, एक्झॅक्टली सेम, परत तेच. ठीक आहे, बघा काय म्हटलंय त्याने. आता हा कुसडगाव SRP क्वेश्चन ने हा सुद्धा आपल्या पुस्तकातलाच आहे, दोन्हीकडे आपलं पुस्तक वापरलं गेलं होतं. ठीक आहे, इवन सातारा जिल्हा पोलीस भरती तिथं सुद्धा आपलं पुस्तक वापरलं गेलं होतं. ठीक आहे, ओके. ए आणि बी हे 2 मित्र SP कॉलेजच्या मैदानापोती. हे SP कॉलेज जर तुम्हाला सांगायची गरज नाही, SP कॉलेज शेजारी क्लास आहे आपला, आणि SP कॉलेज नाव मी टाकलं होतं पुस्तकात आपल्या. ठीक आहे, तर तिथून आहे तसं उचललंय त्यांनी, आहे तसा विथ ऑप्शन प्रश्न उचललाय, विथ ऑप्शन. ठीक आहे, तर SP कॉलेजच्या मैदानापोती धावतात गोलाकार वगैरे, आता ते जनरल गोलाकार धावणार ते. ठीक आहे, बेसिक गोष्टी सगळ्या. तर ए ला एक फेरी पूर्ण करायला 6 मिनिटं लागतात, बीला एक फेरी पूर्ण करायला 8 मिनिटं लागतात. आपण काय करायचं इथं? 6 आणि 8 या दोघांना उचलायचा. ठीक आहे, आणि ह्या दोघांचा काढायचा लसावी. लसावी डायरेक्ट तोंडी काढता येत असेल तर अतिशय उत्तम, कारण सिंगल आकडे काही विषय नाहीये, आणि नाही येत तर आपलं भाग द्यायचा. ह्या दोघाला भाग जाईल कशाने? तर 2 ने. 2 × 6 = 8 आणि डायरेक्ट LCM सरसकट गुणाकार, डायरेक्ट गुणाकारच करून टाकू आपण यांचं. ठीक आहे, इथं 2 × 3 इथं 6 × 6 = 24 आणि प्रश्न मिनिटात दिलाय तर उत्तर सुद्धा मिनिट. म्हणजे याचं मिनिंग काय? ते दोघे कार्यकर्ते जे पळतायत
ते सुरुवातीला त्यांनी म्हटलंय सकाळी 6 वाजता त्यांनी धावायला सुरुवात केली तर पुन्हा म्हटलं तर एलसीएम पुन्हा म्हणजे एकत्र येणे म्हणजे एलसीएम ठीक आहे तो पुन्हा येईल म्हणजे एलसीएम ठीक आहे पुन्हा किती वाजता दोघे एकत्र आरंभ बिंदूजवळ भेटतील तर काही नाही सुरुवातीला 6 पळायला सुरुवात केली होती तर 6 नंतर नेक्स्ट ते लोक 24 मिनिटांनी एकत्र येणार आफ्टर 24 मिनिट्स इथं प्लस 24 म्हणजे फक्त उत्तर टाकायचं 6:24 डंडणाडण येस क्लिअर आहे परफेक्ट 6:24 पर्याय नंबर 1 परफेक्ट आहे क्लिअर आहे का ग्रेट चला नेक्स्ट पुढे चलिए सुरू करते नेक्स्ट वाला क्वेश्चन आता हा आता 3 संख्या आल्यात सातारा शिपाई पोलीस भरती हा सुद्धा प्रश्न आपल्या पुस्तकात आहे तसा विथ ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे ए बी आणि सी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18, 20 सेकंदात पूर्ण करतात ठीक आहे तर किती मिनिटानंतर ते तिघे आता प्रश्न इतका भारी दिलाय इथं सेकंदामध्ये म्हटलंय आणि प्रश्न मिनिटामध्ये विचारलाय तुम्हाला उत्तर शेवटला कन्वर्ट करावं लागेल लक्षात ठेवा ठीक आहे तर हे परत आरंभ बिंदूजवळ भेटतील म्हणजे मगासारखा सेम क्वेश्चन रेसवाला परत एकदा ठीक आहे तर आपण पहिलं 12, 18, 20 लसा विकाडूया आपल्या आपल्या बेसिक पद्धतीने 12, 18 आणि 20 ठीक आहे सगळे रेडी ऑल सेट तर ह्या तिन्ही संख्या ह्या समसंख्या दिसत आहेत एकदम निवांत जायचं आपलं ठीक आहे तिन्ही संख्या समसंख्या दिसत आहेत ह्या तिघांना भाग जातो कशाने तर 2 विद्यार्थी घाई गडबड मध्ये काम करतात असं म्हणतात 6 1 7 2 12 सायत्री 18 मग 20 घेतात मग भाग हे चुकीचं आहे असं नाही करायचं चुकतं उत्तर देत आहे आपलं पहिल्यांदा काय करायचं कधी पण लक्षात ठेवा तुम्ही लसावी काढताय मान्य पण पहिलं मसावीच्या टेक्निकनेच जायचं तिघाला भाग जातो का तर तेच बघायचं तुम्ही डायरेक्ट दोघाला भाग दिला की चालणार नाही ते ठीक आहे हा भाग तिघाला जात नसेल तर गोष्ट वेगळी आहे पण भाग जर तिघांना जातो तर द्यावाच लागेल लक्षात घ्या मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचे तिघांना पहिलं भाग देतोय जातोय का बघायचा इथं जातोय 3 समसंख्येत 2 भाग जातोय मग 2 पाडा आता 2 12 इथं 2 9 18 आणि इथं 2 20 ठीक आहे आता या ठिकाणी गडबड अशी आहे 6 9 भाग जातोय 3 जातोय 9 10 भाग जात नाही पण 6 10 भाग जातोय तर एकाच वेळेला कुठली पण एकच जोडी पकडायची ठीक आहे आणि एकच जोडीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं हा 6 आणि हा 9 या दोघाला मी भाग देतो आधी त्याला भाग जाईल फक्त आणि फक्त 3 10 भाग द्यायचा नाही ठीक आहे मग या ठिकाणी 3 पाड्यामध्ये येतो 3 2 6 इथं 3 3 9 हा 10 ॲज इट इज लिहायला घ्या पटापट 2 स्टेप झाल्या आता तिसरी आणि अंतिम फायनल स्टेप असेल आपली काय तर आता अजून कोणाला भाग जातोय तर 2 आणि 3 भाग जात नाही 3 आणि 10 भाग जातो का तर नाही जातो कशाला भाग तर 2 आणि 10 कशाने तर 2 तर 2 पाड्यामध्ये 2 1 2 इथं 2 5 10 ह्या 3 3 इथं ऍज इट इज करेक्ट मग आता एलसीएम ची वेळ आली आपली एलसीएम आलं की आपलं उत्तर आलं समजायचं ठीक आहे एलसीएम मध्ये काय करणार इकडचे सगळे सामायिक आणि हे सगळे असामायिक हे सगळे कार्यकर्ते एकत्र उचलायचे ठीक आहे आणि त्यांचा गुणाकार करायचा जमलं तर गुणाकार करूनच लिहून टाका म्हणजे वेळ वाचेल आपला कसं दे बघा आता इथं 2 3 6 6 2 12 डायरेक्ट 12 लिहून टाकायचं करेक्ट आहे आणि ह्या साईडला 5 3 15 15 1 15 ठीक आहे इथं 15 आला आणि 12 15 गुणणं काय खूप मोठं काही विषय नाही आपल्यासाठी बेसिक येते मग आपण 15 नाही म्हणू त्याला 15 3 0 हातचा आला 3 15 1 15 15 आणि 3 या ठिकाणी आला 18 180 पण आता प्रश्न हा राहतो हे उत्तर जे आलं ते मिनिटात आलं का सेकंदात आलं तर प्रश्न होता आपला सेकंदामध्ये बघायचं सेकंद दिलं होतं आपण सेकंदवाल्यांचा लसावी काढलाय तर आन्सर सेकंदामध्येच येणार आहे पहिल्यांदा 180 सेकंद पण आपल्याला नंतर प्रश्न वाचल्यावर कळलं की त्यांनी मिनिटामध्ये विचारलं तर 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं कमेंट करून टाका पटापट 180 तुम्ही 60 भाग देणार कन्वर्ट करणार मिनिटामध्ये तर 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटं 120 2 180 3 मिनिटं लिहून टाका 3 मिनिट ओके डन पर्याय नंबर 1 आलं लक्षात सगळ्यांना चलो डन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन येते सगळ्यांना व्यवस्थितपणे डन आहे ओके व्हेरी गुड हे सगळ्यांना कळतंय ना रे बाबा सब ठीक आहे ना ओके एक कमेंट करा जमतंय ना सगळ्यांना येते ना ठीक आहे ओके व्हेरी गुड चलो नेक्स्ट 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 इसके आगे वाला अभी हा मगच तुम्हाला म्हटलं होतं ना तसं काहीतरी ठीक आहे वर्धा चालक पोलीस भरती 19 आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं की सर एमपीएससीचे क्वेश्चन येतात का पोलीस भरतीला काय तर बेटा हा जो प्रश्न आहे ना हा एमपीएससी सीसॅटला आलेला प्रश्न आहे तर साईटला मी लिहितो इथं सीसॅट
सीसॅटचा प्रश्न आहे, आय थिंक 2018 प्रश्न आहे, मेबी 18 का 17 काय ते बघून घ्या. तर तिथला प्रश्न पोलीस भरतीला विचारलाय, पोलीस भरतीला, ठीक आहे, म्हणजे काय खूप मोठा विषय नाही कारण बेसिक, ठीक आहे. तर 6 बेल्सचा प्रश्न आहे, अजिबात घाबरायची गरज नाही, आपण 6 काय 10 बेल्सचा पण लसावी काढू, आपण काय मोठा विषय नाही. तो 6 बेल सुरुवातीला एकाच वेळेला वाजत आहेत, अरे हे खूप महत्वाचा पॉईंट आहे, सुरुवातीला एकाच वेळी वाजत आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा काही असं विचारलं किती वेळा काय, तर शेवटी एक वाढवावं लागेल आपल्याला, हे लक्षात असू द्या फक्त, ठीक आहे. आणि मग त्यांनी म्हटलंय आता या 6 बेल्स अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद अंतराने वाजतात, ठीक आहे. आपण ते सगळे नंबर सुचवित 2, 4, 6, 8, 10 आणि 12. आता आपल्यामध्ये जे खूपच हुशार लोक आहेत ते लोक काय करतात, डायरेक्टली तोंडी लसावी काढून टाकतात, पण त्याला प्रॅक्टिस नंतर होतं पॉसिबल कसं, तर इथून यांना यांच्या आधीनं लागतं, डायरेक्ट शेवटच्या संख्येकडे यायचं 12, आणि 12 अशी संख्या बघायची 12 च्या पाड्यामध्ये ज्याला सगळ्यांनी भाग जाईल. त्या ठिकाणी समजा आता आपण म्हटलं सर 12 च्या पाड्यामध्ये जर 10 भाग झाला, 12, 12, 24, 36, 48 वगैरेला भाग जात नाही 10, मग 60 जर मी समजा सिलेक्ट केला, मी यस नाही म्हणत आहे, 60 सिलेक्ट केला, तर 60 या ठिकाणी 8 भाग जातो का, एकदा बघू आपण. तर 8 च्या पाड्यामध्ये आपण जर बघितलं तर 8 7 56, 8 8 64, 60 नाहीये, तर 60 सिलेक्ट नाही करता येणार. मग आता 12 च्या पाड्यामध्ये शून्य संख्या कोणती, तर 60 नंतर डायरेक्ट 120 आहे, तर 120 ही संख्या जर पकडली आपण तर 12 तर भाग जाणार, कारण 12 10 20 असे, मग 10 तर जाणारच आहे, 8 ने 8 1 8 इथं 4 राहिली, 8 45 जातोय, 6 तर फिक्स भाग जाणार, 6 2 12, 4 ने 4 3 12, 2 तर सम संख्येला भाग, तर 120 उत्तर येणार. पण हे कधी, प्रॅक्टिस नंतर करायचं. आता सध्या यांचा लसावी आपल्या आपल्या पद्धतीने आपण बघू कसा काढायचा. तर लसावी काढत असताना पहिलं त्यांना व्यवस्थितपणे कॉलम मध्ये बसवायचं, ठीक आहे. आणि ह्या सगळ्या संख्या या सम संख्या आहेत, याचा अर्थ या सगळ्यांना भाग जाणार 2 ने, हे सगळा 2चाच पाडा आहे, तसं पाहिलं तर 2चा पाडा आहे, ठीक आहे. मग इथं 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 6 8, 2 5 10 आणि 2 6 12, ठीक आहे. आणि परत एकदा जर बघितलं ह्या 6 संख्यांना परत 2 ने भाग दिला, 3 संख्या अशा राहतात ज्या परत सम आहेत, म्हणजे 2, 4 आणि 6 या तिघांना एकाच वेळेला आपण भाग देऊया, ठीक आहे. मग तिघांना एकाच वेळेला भाग देणं म्हणजे परत एकदा 2 ने भाग देणं, तर बाकीच्यांना भाग द्यायचा नाही, ठीक आहे. मग इथं 2 ने भाग दिला, 2 1 2, 2 2 4, 2 3 6, परफेक्ट आहे. आणि मग आता जे उरलेले कार्यकर्ते 1 चा 1, 3 चा 3, 5 चा 5, आणि एक शेवट स्टेप लागेल आपल्याला कोणासाठी, तर इथं तुम्हाला लोकांना 3 3 सेम दिसतं, बघा 3 3, 1 1 ची गरज नाही भाग द्यायची आपल्याला, 2 5 भाग जात नाही, पण 3 3 भाग जातो, कशाने, तर 3 जातो, तर 3 ने 3 1 3, 3 1 3, ह्या 1 चा 1, 1 चा 1, 2 चा 2, 5 चा 5. एकदा व्यवस्थित नंतर लेक्चर संपल्यानंतर युट्यूबवरून आपण कधी डिलीट करत नाही काहीच, हे रिपीट बघून घ्या सगळ्यांनी परत एकदा, म्हणजे ज्याला थोडंसं जड गेलं, कारण जर प्रॅक्टिसमध्ये नसाल तर जड जाणार ते, ठीक आहे. मगाची मेथड पण चांगली होती, डायरेक्ट 120 सांगितलेलं मी, आता ह्या मेथडने आपण एकदम बेसिकने गेलो, थोडा वेळ लागेल पण उत्तर 30 सेकंड फक्त लसावी काढायला लागतील आपल्याला, ओके. आता आपण लसावी कसा काढतोय बघा, LCM मध्ये आलो आपण, हे सगळे सामायिक, हे सगळे असामायिक, या सगळ्यांचा गुणाकार करणार आपण, कसा, डायरेक्ट गुणाकार करून लिहितो बघा, 2 2 4, 4 3 12 गुणिले, या ठिकाणी तर 5 2 10, 1 गुणलं नाही गुणलं तर फरक पडत नाही, 10 1 10, सगळं 10 1 10 येणार तिथं, तर 12 गुणिले 10, परत एकदा आपल्याला इथे मिळाला 120, आणि प्रश्न सगळा सेकंदामध्ये, हे सुद्धा सेकंदामध्ये येणार. आता कमेंट करा, 120 सेकंद म्हणजे किती मिनिट, 2 मिनिटं, ठीक आहे, याचा अर्थ असणार इथं 2 मिनिटं, बरोबर आहे. मग आता मगासारखं सेम क्वेश्चन तयार केला त्यांनी, तर 30 मिनिटांचा जो कालावधी आहे, 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये, म्हणजे आपण असं गृहित धरूया की 9 वाजल्यापासून ते 9 अजून 30 मिनिटांपर्यंत, आता त्यांनी टाइम दिला नाहीये, पण आता तुम्हाला समजून सांगण्यासाठी मला गृहित धरावं लागेल ते, ठीक आहे. तर 9 ते 30 दरम्यान ह्या बेल्स किती वेळा एकत्र वाजणार, तर पहिला मुद्दा कधी विसरू नका, मी पहिला स्टार करून ठेवतो इथं वाटलं तर, सुरुवातीला एकाच वेळेला बेल वाजल्या होत्या, वाजत होत्या स्टार्टिंगला, आणि तिथून पुढे काउंटिंग स्टार्ट झाली, म्हणजे पहिलं काउंट करावं लागेल, पहिलं आपण हे इथं मी समजा असं म्हणतो, पर मला हे कुठून आलं समजा, ठीक आहे. ह्या 30 मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं, 30 मिनिटांमध्ये तर हे 2 मिनिटाला एकदा वाजतात, एकत्र वाजतात, दर 2 मिनिटाला वाजतात, इथे लिहितो मी साईडला, दर 2 मिनिटाला एकत्र वाजतात, तर त्या 30 2 ने भाग देणार मी, याचं उत्तर येणार 15 वेळा. पण आता सगळ्यांनी कमेंट करा, उत्तर 15 लिहायचं का 16 लिहायचं, प्लीज कमेंट, 15 लिहायचं का 16 लिहायचं. जर ते म्हणतायत की सुरुवात वाजलंय, है की नाही, तर आपल्याला तिथे एक वाढवावाच लागतो आणि आपला आन्सर द्यावा लागेल, 15 अधिक 1, जे स्टार्टला असेल, सुरुवातीला असेल, जर दिला असेल तर, आणि दिलं नसेल तर 1 ऍड करायचा, ठीक आहे. तर आन्सर असेल 15 आणि 1 16, इथं 16 लिहावा लागेल आपल्याला, पर्याय नंबर 1, परफेक्ट. आणि जर स्टार्टिंगला एकत्र वाजलं नसत्या तर 15, ठीक आहे.
आवाज कमी येतोय, आवाज हाय सब ठीक आहे ना? ते हेडफोन मध्ये येत नाही का? पण समजतंय ना शिकवलं सगळं? ठीक आहे, ओके ओके, विचारलं सगळं, ओके टेक्निकल टीम ठीक आहे. होतं असं कधी कधी, समजून घ्या. तुम काय आवाज वाढवता येणार नाही आपल्याला वगैरे? ठीक आहे, ओके. जेवढा तेवढा येऊ द्या ना आता. ऐकत ठीक आहे, नेक्स्ट. आता थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 170-169 सेमी लांबीच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान, व्यवस्थित बघून घ्या, शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात, ठीक आहे. तुम्हाला ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मोठा भाग असला पाहिजे भाग, ओके. तर एकूण किती तुकडे करावे लागतील? खूप सिम्पल क्वेश्चन असतो. आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की जेव्हा तुकडे करायचे असतात, असे भाग करायचे असतात, मोठ्यात मोठे वगैरे काय, तर स्पष्ट शब्दामध्ये क्लिअर करायचं. मोठ्यात मोठे विचारलं या ठिकाणी मसावी काढायचा. म्हणजे विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आहे, सर लसावी कधी काढतात आणि मसावी कधी काढतात? ठीक आहे, ठीक आहे, ओके. अभी हा ते परत हँग नको व्हायला. एक मिनिट फक्त मी साऊंडचा चेक करून घेतो, एकच मिनिट फक्त. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग, हॅलो, क्लिअर आहे? हां ठीक आहे, आता ऐका बरोबर आहे का. नवीन माईक सिस्टीम लावली, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही सॉल्व केलं असेल तर कमेंट करा. येस, कंबाईंडचे लेक्चर घेणार, काय काळजी करू नका. चलो ठीक आहे, येतो ना व्यवस्थित, क्लिअर आहे आता. चलो ठीक आहे, नेक्स्ट. लवकर लवकर कमेंट करा सगळ्यांनी, 10 सेकंद बाकी आहे. येस, ओके, एकदम ओके मध्ये, ठीक आहे, स्टॉप. ठीक आहे, आन्सर बऱ्यापैकी सगळ्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. आता राईट रॉंग वगैरे काय तर मी सांगेल ते, ठीक आहे. बघू आता, तर इथं त्याने म्हटलंय की 78 सेंटीमीटर, 78 सेंटीमीटर, पुढे 104 सेंटीमीटर आहे, त्यानंतर 117 सेंटीमीटर आणि दुसरं 169 सेंटीमीटर दिले, ठीक आहे. असे काही 4 लोखंडी सळ्या आहेत, रॉड आहेत, वॉट एव्हर, ठीक आहे. यांना आपल्याला कट करायचंय. समजा हे 78 आहे, 104 जरासं पुढे गेलं, ठीक आहे, किंवा आपण त्याला थोडं दाखवतानाच कमी दाखवूया, ठीक आहे. 117 आलं पुढे आणि त्यानंतर 169 पार इथपर्यंत गेलं, ठीक आहे. तुम्ही असं काही आकृती विकृती काढू नका, मी कन्सेप्ट सांगतोय, ठीक आहे. तर या ठिकाणी यांना काय करायचं, यांना कट करायचंय. पण कसं कट करायचंय? एक एक सेमी मध्ये, दोन दोन सेमी मध्ये, असं नाही म्हटलं त्याने. त्याने म्हटलंय की शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कट करायचंय.
आता तुम्हाला समान भागात आणि मोठ्यात मोठी संख्या पाहिजे तर या ठिकाणी मसावी करावा लागेल. तर ह्या चारही संख्यांचा विचार जर केला तर 13 ही संख्या अशी आहे की 13 या संख्येने सगळ्यांना भाग जाऊ शकतो. म्हणजे जर आपण 13चा पाडा जर आपला 8 असेल तरच आन्सर सुटेल आपलं. ठीक आहे, मग 13च्या पाड्यामध्ये 13×5=65 इथं 13×78 बरोबर 13×7=91 13×8=4 तर आपण या ठिकाणी 13 सेंटीमीटरचे जर समजा कट्स केले इथं तर 13च्या पाड्यामध्ये 13×78 आहे. इथं 1, 2, 3, 4, 5 आणि आणखीन एक या ठिकाणी 6. ठीक आहे, हा प्रत्येक तुकडा असेल 13 इथं पण 13 हे पण 13 आणि हे पण 13 असे प्रत्येक तुकडा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे जे 13 सेंटीमीटरचे 6 तुकडे होतील बरोबर. म्हणजे 13×78 झालं ते, याचे झाले 6 तुकडे. असं जर आपण इथं बघितलं तर 13च्या पाड्यावर 13×7=91 13×8=4 तर इथं बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे बरोबर इथं 13×8=4 अशा प्रकारे तुम्ही तुकडे करू शकता. पण हे इतकं डिटेल जाण्याची काहीच गरज नाही आपल्याला. आपण डायरेक्ट काय करायचं बघा, इथं लसावी काढायचा नाहीये. इथं फक्त आपल्याला त्या जे काही रॉड आहेत त्यांचे तुकडे करायचे आपल्याला बरोबर. त्या ठिकाणी सुरुवात करतोय 78 ने, त्यानंतर 104, 117 त्यानंतर 169. या सर्वच्या सर्व संख्या ह्या 13च्या पटीमध्ये आहेत म्हणजे आहेत. आणि 169 आपले वर्गपाठ असेल तर तो 13चा वर्ग आहे. करेक्ट आहे. मग आता समजा मी इथं 13 ने यांना भाग द्यायचा प्रयत्न केला तर 13च्या पाड्यामध्ये हे चारीच्या चारी संख्या येतात. म्हणजे चौघांचे मी 13 सेमीचे तुकडे करू शकतो बारीक बारीक. ठीक आहे, मग बारीक बारीक म्हणजे मोठ्यात मोठे. ठीक आहे, तर 13च्या पाड्यामध्ये 13×78 इथं 6 बरोबर 13×8=4 13×9=17 आणि 13चा वर्ग 169 आहे. तर बघा इथं 13×78 13×8=4 13×9=17 तर 13ला मी कशाने गुणू तर 169 येईल. तर 13नेच गुणावं लागेल कारण त्याचा वर्ग येतो इथं 13च येणार आहे. तर लक्षात घ्यायचं, जर आता इथं तुम्ही परत म्हणाल सर इथं 6×8 भाग जातो 6×9 भाग जातो हे करायचं नाहीये. आपल्याला लसावीच्या फंदात पडायचंच नाही इथं, कारण आपल्याला फक्त तुकडे करायचे होते. ते तुकडे आपण केलेले आहेत. तर एकूण तुकडे जर आपण काउंट केले तर त्या तुकड्यांमध्ये हे 78चे 6 तुकडे झाले, 104चे 8 तुकडे झाले, 117चे इथे 9 झाले आणि 169चे 13 झाले. बस हे इतकं सिंपल आहे. सिंपल करा, त्याला कॉम्प्लिकेट करू नका तुम्ही. खूप सिंपल आहे. आणि यांची जर बेरीज केली ना आपण तर बेरीज तुम्ही करून टाका. बघू आता काय होतं ते. 8 आणि 6 केलं इथं 14 आलं, 14 आणि 9 केलं इथं 23 आलं, 23 आणि 13 केलं तर इथं 36 आलं. या ठिकाणी 36 असा आपला आन्सर पाहिजे. आणि प्रश्न असा जर आला समजा की प्रत्येक तुकडा हा किती लांबीचा असेल, इथे खाली लिहून टाका ते. प्रत्येक तुकड्याची लांबी असं जर समजा आपल्याला विचारलं गेलं तर ही लांबी काय, तर जेने भाग गेला ते म्हणजे 13. त्याचा आन्सर असेल 13. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, 13 13 13. म्हणजे विचारलं तर इथं विचारलं काय, एकूण तुकडे किती होतील, तर एकूण तुकडे होतील 36. ओके, नेक्स्ट. व्हेरी गुड. आता बरोबर ना आवाज बस सगळं? आता काही विषय नाही. ठीक आहे, नेक्स्ट वाला. हा, आता थोडस सातारा शिपाई पोलीस भरती 19 हा सुद्धा आपलाच आहे जुना क्वेश्चन. ठीक आहे, दोन संख्यांचा मसावी 15 आहे, मसावी 15 आहे, त्यांचा लसावी हा 90 आहे. जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती, यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला पहिला सगळ्यांनी लिहून घ्या. त्या ठिकाणी लिहायचे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या इज इक्वल टू मसावी गुणिले लसावी. हे इतकं सिंपल आहे. ठीक आहे, म्हणजे काय, एकदम सिंपल गोष्ट. सिंपल करा त्याला, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. ठीक आहे, तर हे 3 3 आणि 4 4 संख्या अप्लाय नका करू, हे फक्त दोन संख्या अप्लाय करायचे. ठीक आहे, तर या ठिकाणी मसावी 15 आहे तर मसावी 15 आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर लसावी किती आहे, 90 आहे, तर लसावी 90 आहे. ओके, डन. आणि मग त्याने आपल्याला काय विचारलंय, एक संख्या जर 45 असेल तर पहिली संख्या, म्हणजे एक संख्या असं गृहित धरायचं आपण, पहिली संख्या इथं 45 समजा, इथं 45 आलं तर दुसरी संख्या किती, तर ती माहीत नाही तर इथं एक्स मानायचं आपण. क्लिअर का? कारण ही किंमत आपल्याला अननोन आहे, माहीत नाहीये किती आहे काय ते. ठीक आहे, तर आता हा 45 गुणिले तिकडे गेला की भागिले करा, बाकी सब आपको पता आहे. ठीक आहे, 15×15 90×90 आणि हा इकडं गुणाकार करणारी संख्या तिकडे गेले की भागाकार करते, हा बेसिक नियम आहे आपला 45. आणि मग भाग देऊन टाका, तर ज्याला पाडे चांगले जमतात 45×90 बरोबर ना, 2 45 घेतलं की 90 होतं आहे की नाही, बरोबर आहे. त्यापेक्षा आपलं कसं जमेल तसं, 45×45 45×90 15×30 हे असेल आपलं आन्सर. दुसऱ्या संख्येची किंमत असेल 30. क्लिअर आहे का? येस, डन. हे सिंपल आहे, खूप सिंपल आहे. असंच एक्झॅक्टली सेम
सलग एक दोन क्वेश्चन दिलेत, पण आता ऐका, परीक्षेत काय करतात हे कधी कधी ना पहिली संख्या दुसरी संख्या ते लोक देत नाहीत, ते डायरेक्ट म्हणतात दोघांचा गुणाकार एवढा एवढा आहे, बरोबर। आता बघू क्वेश्चन कसा तो पुढचा वाला। त्याने म्हटलंय हा नागपूर ग्रामीण चालकचा आहे, ठीक आहे, दोन संख्यांचा गुणाकार हा डायरेक्ट त्यांनी दिलाय 4 3 3 5 आहे, घाबरायची गरज नाही, डायरेक्ट मोठ्या मोठ्या पाड्याने भाग नाही देता, आपण 5 5 ने भाग देऊ, काय घाबरायची गरज नाही, ठीक आहे। त्यानंतर पुढे लसावी काय दिलाय 255, तर त्यांचा मसावी किती असेल, काय मसावी किती असेल, तर आता सरळ सरळ आपण या ठिकाणी फॉर्म्युला काय बघितलं मगाशी, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी। परीक्षेत फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाहीये, आता मी शिकवतोय म्हणून तुम्हाला फक्त लिहून दाखवतोय फक्त काय ते, ठीक आहे। तर इथं पहिली आणि दुसरी संख्या काय ती माहित नाही, विचारली तर ऑप्शन नाही काढायची, ठीक आहे। सध्या या दोघांचा गुणाकार दिलाय, डायरेक्ट गुणाकार काय दिलाय त्याने 4335, मसावी या दोघांचा किती येतो तो पण माहित नाही, इथं एक्स गुणिले लसावी काय दिलाय तर 255, ठीक आहे। आता या ठिकाणी डायरेक्ट 255 ने भाग देण्याच्या फंदात पडू नका तुम्ही अजिबात, काय करा त्याला उचला इथं भागिले इथं आणा आणि मग त्याला भाग द्यायचा नॉर्मल 5 ने वगैरे भाग कशाने, जर आपले पाड्या जेवढे पाड्या तेवढा भाग द्यायचा, ठीक आहे। 4335 भागिले 255 इज इक्वल टू एक्स। दुसरा एक ऑप्शन तुम्हाला सांगेल मी, जर तुम्हाला असा भाग बीक देणं जमत नसेल तर एक काम तर करू शकता, ऑप्शन घ्यायचा ना ऑप्शनने गुणत बसायचं काय ते, पण त्याला खूप वेळ लागणार आहे, त्यापेक्षा आपलं बेटर भाग देऊ आपण काय होते बघू, ठीक आहे। इथं दोन्हीकडे 5 ने भाग देतोय मी, 5 5 25 आलं, 5 1 5 आलं, बरोबर। आता इथं वरती 5 8 40 इथं झाला 3 33 5 6 30 3 35 5 7 35, ठीक आहे। मग जस्ट एक थोडासा विचार करायचा, आपण या ठिकाणी आणखीन कुठला भाग देऊ शकतो का, तर आणखीन जर आपल्याला भाग द्यायचा असेल त्या ठिकाणी 51 दिसतो, 51 ने पूर्ण भाग काय द्यायचा प्रयत्न करू नका तुम्ही लोक, नॉर्मली आपलं कुणाच्या पाड्यामध्ये 51 वगैरे येतो तो 17 वगैरे, बरोबर, 17 पाड्यामध्ये येतो तर 17 ने भाग देतो मी, 17 पाड्यामध्ये 17 3 51, ठीक आहे। आणि वरती 17 ने भाग दिला, 17 5 85 इथं राहिला 1 17 17 1 17, परफेक्ट। आणि त्याच्यानंतर हा जो 51 आहे त्याला 3 ने तर सहज भाग जाणार आहे, ठीक आहे, कारण 5 आणि 1 ची बेरीज 6 येते, म्हणजे 3 ने भाग जाणार, मग 3 1 3 3 1 3 इथं 2 राहिला 21 3 7 21 17 आपला आन्सर असला पाहिजे। थोडं फक्त कॉम्प्लिकेशन फक्त भागाकारामध्ये आलं यासाठी मी सांगतोय काय, तर पाढेपाठ करा, पाढेपाठ करा प्लीज, जा आन्सर 17 आहे, परफेक्ट आहे, ठीक आहे। ज्यांना भाग देता येत नाही त्यांनी पोगो बघा, नको तुम्ही पहाडे पाठ करा, त्यापेक्षा पोगो नंतर बघा, ठीक आहे। चला क्लिअर आहे सगळ्यांना, नेक्स्ट, चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, येवा लावी सेम टाईपचा क्वेश्चन हा, दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे, मसावी 12 आहे, तर लसावी किती, ते सेम, तर मागासारखा फॉर्म्युला लिहितो फक्त तुम्हाला कळावं म्हणून, इथं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी, ठीक आहे, ओके। मग आता पहिली संख्या दुसरी संख्या दोन्ही दिलं नाही, विचारलं तर तुम्हाला सांगितलं ऑप्शन नाही करायचं, विचारलं तर, ठीक आहे, यांचा गुणाकार 1440 आहे आणि मग त्यामध्ये मसावी त्याने आता दिला आपल्याला 12 आणि लसावी विचारलाय किती आहे, बरोबर। आता डायरेक्ट तुम्ही 12 ने तिथूनच भाग देऊन टाका, सारखं सारखं इथे आणू काय, काही पाहुणे बिनू नाहीत आपल्या, की नाही, तिथून डायरेक्ट भाग द्या, डायरेक्ट 12 पाड्यामध्ये 12 1 12, इथं 12 1 12, इथं 2 राहिले 24, 12 2 24 आणि पुढचा 0 120 आपला आन्सर असेल, पर्याय नंबर 2 असेल, परफेक्ट आहे। तुम्ही प्रॅक्टिस केली की आपोआप स्पीड वाढणार आहे, फक्त पाडेपाठ असले पाहिजेत, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त पाडेपाठ असायला हवेत, ठीक आहे। नेक्स्ट, पुढे थोडा वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन, खूप छान क्वेश्चन आहे, बघून घ्या आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे, ठीक आहे। हा प्रश्न थोडा कॉम्प्लिकेट कसा केला बघा, आता दोन संख्यांचा मसावी 6 आहे, ठीक आहे, लसावी 72 आहे, त्या संख्या 3 4 या प्रमाणात आहे, तर त्या संख्या कोणत्या, तर मी तुम्हाला बेटर वे सांगेल, तुम्ही हे सॉल्व्ह करा, मी सांगतो काही विषय नाही, पण ऑप्शन ने गेला तर अजून लवकर होईल, ऑप्शन ने जर गेलात ना तर सरळ सरळ मसावी 6 म्हटल्यानंतर 6 ने ऑप्शन ला भाग गेला पाहिजे, 6 ने 12 ला भाग जातो पण 6 ने 16 ला भाग जात नाही, आउट, करेक्ट आहे। त्यानंतर 6 पाड्यामध्ये 24 आहे पण 6 पाड्यामध्ये 32 नाही, आउट। 6 पाड्यामध्ये इथं साहित्रिक 18 आहे, साईचौक 24 आहे, 3 4 प्रमाण झालं, परफेक्ट आहे, असं ऑप्शन ने करा, कारण ते प्रश्न तसा सेटच केलेला असतो, तो ऑप्शन निघतोच आन्सर त्याचं, इव्हन स्टील तुम्हाला असं वाटलं की नाही असं गडबडू शकते, तुम्ही एकदा व्हेरीफाय करा, 18 24 लसावी 72 आहे का, तर 72 या संख्येला 18 ने भाग जातो, 24 ने भाग जातो, 18 4 18 6 72 24 3 72, म्हणजे ते येणारच आहे आपलं, पण स्टील मी तुम्हा लोकांना ऑप्शन ने सांगितलं, ओके डन आहे, पण मेथड काय ते पण सांगतो। त्याने म्हटलंय त्या संख्या 3 4 प्रमाणात आहेत, फर्स्ट संख्या आणि सेकंड संख्या 3 4 हे प्रमाण, याचा अर्थ आपण मागे जे वैवरीचं लेक्चर घेतलं होतं त्यानुसार सांगेल, 3 4 म्हणजे 3x आणि 4x, परफेक्ट,
तीनस चारला आपण तीन एक्स चार एक्स म्हणलो तो वैवारी मध्ये बरोबर का, तसं त्यानुसार जर गेलो तरी चालतंय. आणि मग आपला फॉर्म्युला पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी मसावी गुणिले लसावी, करेक्ट ना. मग आपण तसं बघू आता. मग काय करणार इथं, पहिली संख्या तीन एक्स आहे, दुसरी संख्या चार एक्स आहे, बरोबर. म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी किती आहे, तर मसावी आहे सहा आणि लसावी किती आहे, तो आहे बहात्तर. मी जातोय कन्सेप्टने, ऑप्शनने आन्सर आपलं आलंय, मगाशीच आलंय, ठीक आहे. तर इथं चार आणि तीनचा गुणाकार केला, चार त्रिक इथं बारा आलं, परंतु एक्स आणि एक्सचा गुणाकार केला की एक्सचा वर्ग झाला, परफेक्ट आहे. आता इथं मी सहाचं सहा ठेवतोय, बहात्तरचं बहात्तर ठेवतोय, का, कारण डायरेक्ट बारा त्याला भाग देणार, त्याला तिथे घेऊन जाऊ नका, काहीच गरज नाही, इथूनच भाग देऊन टाका. तर बारा एक बारा, इथं बारा सक बहात्तर, आणि आपलं आन्सर आलं एक्स वर्ग बरोबर सहा सहा छत्तीस. मग जर एक्स वर्ग बरोबर छत्तीस असेल तर एक्स बरोबर काय, तर एक्स बरोबर सहा, ठीक आहे. आता सहा हे नाही विचारलं आपल्याला, आपल्याला विचारलं काय त्याने, त्या संख्या काय आहेत, तर काय संख्या काय आहेत, तर पहिली संख्या तीन एक्स, दुसरी चार एक्स, जसं वैवारीत केलं तसं. एकदा एक्सचा फॅक्टर आला तर इथं साहित्रिक अठरा आणि साहिचोक चोवीस, अठरा आणि चोवीस पुन्हा तेच, ठीक आहे. ते लिहायचं तर तुम्ही लिहू शकता इथे या ठिकाणी, तीन गुणिले काय सांगा तो सहा, साहित्रिक इथं अठरा आला, ठीक आहे. इथं चार गुणिले काय तर परत एकदा सहा, साहिचोक चोवीस आला, झालं, इतकंच करायचं, अजून काय करायचं त्यामध्ये, ठीक आहे. पण याच्यापेक्षा बेटर काय होतं, बाय ऑप्शन, ऑप्शन हे खूप लवकर सुटलं असतं, कारण दोन्ही संख्या ऑप्शन मध्ये दिल्यात ना, डायरेक्ट ऑप्शनचा रेशियो काढून आन्सर काढता येतं, हे लक्षात घ्या, ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉइंट वाले क्वेश्चन बघूया कसं करतात काय ते. दशांश अपूर्णांकांचे समजा प्रश्न आले, यांचा लसाई मसाई काढा असं आलं तर काय करायचं, तर इथं शून्य पॉईंट सत्तावन्न म्हणजे पॉईंट फाय सेव्हन असं दिले, पहिलं बघून घ्या काय ते, शून्य पॉईंट पाच सात आणि साईडला म्हटलंय तर नऊ पॉईंट पाच, ठीक आहे. आता शून्य पॉईंट पाच सात जे दिलंय त्याला मी समजा असं म्हटलं की या ठिकाणी दोन घर आहेत, ठीक आहे. तर मी इथं सुद्धा दोन घर आणण्याचा प्रयत्न करेल, दोन घर म्हणजे इथे मी बॅलन्स करेल झिरो ने, मी याला थोडस मॉडिफाय करतोय, या दोघांचा बेस हा समान करून घेतोय. मग याचं मिनिंग काय, तर बघा सत्तावन्न भागिले शंभर, जर इथं दोन घर दिसली तर दोन शून्य टाकायचे, तीन घर दिसली तर तीन शून्य टाकायचे, बरोबर की नाही. मग इथं दोन घर आली तर दोन शून्य घेतले आपण, शंभर घेतला, इथं पण तेच. आता इथं पूर्ण संख्या नऊशे पन्नास तयार होईल आपली, बरोबर का, आणि त्याला भागिले दोन घर आहेत म्हणजे या ठिकाणी मला फक्त दोन शून्य म्हणजे इथं शंभर लिहावा लागेल, परफेक्ट आहे. आपला प्रश्न मी मॉडिफाय केला, आता प्रश्न बनला असावाला, ठीक आहे. मग याला कसं सॉल्व्ह करतात ते साईडला सांगतो तुम्हाला, आता ते एकदम परफेक्ट बघून घ्या. या दोघांचे अंश साईडला घ्यायचे, ठीक आहे, अंश, ठीक आहे. अंशामध्ये काय काय दिले, अंश म्हणजे न्यूमरेटर्स, ठीक आहे, इसको न्यूमरेटर बोलते. अभी इसमें क्या क्या बोला है, यहाँ पे सत्तावन है, नौशे पन्नास है, तो यह दोगा नहीं तो उचलायचं, सत्तावन नौशे पन्नास म्हणजे यांना मी जर समजा तुम्हाला म्हटलं तर काही नाही, पूर्णांकात कन्वर्ट करून घ्यायचं अंशांना, ठीक आहे, दॅट्स इट. आणि मग आता ह्या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये, तर एकोणीसच्या पाड्यामध्ये, हे दोन्ही कार्यकर्ते एकोणीसच्या पाड्यामध्ये येतात. तर एकोणीसच्या पाड्यामध्ये एकोणीस त्रिक सत्तावन, एकोणीस पाच पंच्याण्णव, इथं शून्य, तीन आणि पन्नास आले, तीन आणि पन्नासला परत भाग जाणं काही शक्य वाटत नाहीये, ठीक आहे, वाटत नाही म्हणजे नाहीच, शक्यच नाहीये ते. इथून पुढे भाग जाणं थांबेल आणि मग आपल्याला काय करायचंय, ह्या अंशांचा मसावी काढायचा. अंशांचा मसावी किती आहे, तर एकोणीस, कारण मसावी काढायचा काय, तर तो आपोआप येतो समोर, कारण ज्याने भाग गेला तोच मसावी. आणि मग आता राहिली गोष्ट लसावीची, तर यांचा लसावी काढत असताना खूप सिंपल वे मध्ये ऐका सगळ्यांनी, काय करतात, हे सगळ्या कार्यकर्त्यांचा एकत्र गुणाकार करतात, तर त्यामध्ये हा एकोणीसचा एकोणीस ऍज इट इज गुणिले ह्या तीन आणि पन्नासचा मी गुणाकार करणार, पाच त्रिक पंधरा दीडशे, ठीक आहे. आणि मग बिंदास एकोणीसचा पाडा बोलायचा, पाडे पाठच पाहिजे, हे लक्षात घ्या. एकोणीसच्या पाड्यामध्ये किंवा पंधराने भाग देऊ शकता, पण एकोणीसने परवडेल, ठीक आहे. एकोणीस पाचचा पंच्याण्णव, पाच हातचा आला इथे नऊ, ठीक आहे. एकोणीस एक एकोणीस, एकोणीस आणि नऊ ऍड केलं की इथं अठ्ठावीस आलं आणि पुढचा एक शून्य. आपल्याला मसावी अंशांचा मसावी सापडलाय, अंशांचा मसावी एकोणीस आहे, अंशांचा लसावी अठ्ठावीस पन्नास आहे. हे झालं अंशांच्या बाबतीत. राहिली गोष्ट छेदांची, म्हणजे डिनॉमिनेटर. आता हे इतकं सिम्पल करून घेतलं ना आपण, दोघांचा पण छेद बघितला तर शंभर शंभर झालाय, हे झालंय शंभर शंभर झालाय. तर जर दोन्ही संख्या सेम असतील ना, पाठ करून टाका, लिहून घ्या, दोन्ही संख्या सेम असतील तर दोघांचा मसावी पण तोच राहतो, लसावी पण तोच राहतो. म्हणजेच दोन्ही संख्या शंभर शंभर आहे ना, यांचा मसावी शंभर, लसावी शंभर, कारणही देतो, काही विषय नाही इतका मोठा. शंभर शंभर मी ते लिहितोय, शंभर शंभरला भाग दहाने न देता डायरेक्ट शंभरने देऊन टाका ना, ठीक आहे. डायरेक्ट शंभरने जर मी याला भाग दिला तर शंभरने दोघाला भाग जाईल, शंभर एक शंभर, शंभर एक शंभर, याच्या पुढे भाग जाणं शक्य पण नाहीये. मग आता आपल्याला याला लॉक करायचंय. या ठिकाणी आपला जो मसावी असेल तो मसावी असेल या ठिकाणी शंभर, आणि राहिली गोष्ट ल सा वी ची, तर लसावी मध्ये काय,
शंभर गुणिले एक गुणिले एक म्हणजे अर्थात तेच बोललो मगाशी मी, शंभर एक शंभर आणि शंभर एक शंभर ते दोन्ही सेम राहतं, हे पाठ करा पाठ। संख्या सेम आल्या ना, मसाई पण तोच लसाई पण तोच। समजा मी विचारलं तुम्हाला शंभर 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 तीनदा आला, तीनदा नाही तो तीस वेळा जरी आला तरी मसावी शंभर लसावी पण शंभर, किती तीस वेळा आला तरी मसावी पण शंभर लसावी पण शंभर। समजा हजार 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 आलं तर मसावी हजार लसावी हजार, पाठ करून ठेवा ते, ठीक आहे। आणि मग आता खूप भारी ट्रिक आहे, त्याने विचारलं काय जे असेल ते असू दे, ठीक आहे। अपूर्णांकांचा आता ह्यांचा मला आता मसावी लसावी काढायचा आहे, खूप सिम्पल वे मध्ये सांगतो। इथला एकोणीस आहे, इथला अठ्ठावीस पन्नास आहे, ठीक आहे। यांचा तर बेस आपण सगळं सेम केल्यामुळे यांची उत्तर तर सेमच राहणार आहे, ते बदलणार नाही कधी। फक्त काय करायचं, क्रॉस भाग द्यायचे, क्रॉस भाग हे बघा असा क्रॉस भाग द्यायचा। एकोणीसला शंभरने भागलं तर अपूर्णांकाचा मसावी सापडतो, अठ्ठावीसशे पन्नासला शंभरने भागलं तर अपूर्णांकाचा लसावी सापडतो, क्रॉस भाग करायचे, ठीक आहे। तर इथं मी लिहून टाकतो डायरेक्टली शॉर्टकट, अपूर्णांकांचा मसावी बरोबर डायरेक्ट क्रॉस भाग। क्रॉस भाग म्हणजे एकोणीस भागिले शंभर झालं। नेक्स्ट अपूर्णांकांचा लसावी, इथं लसावी आला समजा तर परत त्याचा सुद्धा क्रॉस भाग काय, अठ्ठावीस पन्नास भागिले शंभर। आन्सर येणार म्हणजे येणार, ठीक आहे। एकोणीसला शंभरने भाग दिला, बेसिक मॅथ्स क्लिअर पाहिजे आपलं। शून्य पॉईंट एक नऊ, दोन शून्य असतील तर दोन घरांच्या अलीकडे पॉईंट बसतो, ठीक आहे। आणि अठ्ठावीस पन्नास भागिले शंभर मध्ये पहिला शून्य शून्य कट करा, अठ्ठावीस पन्नास आता अठ्ठावीस पन्नास तर दोनशे पंच्याऐंशी राहिला, दोनशे पंच्याऐंशीला दहाने भाग दिला तर दशांशीने एक घर मागे सरकतं, म्हणजे या ठिकाणी फक्त एक घर शिफ्ट करावं लागेल। आन्सर असेल आपलं अठ्ठावीस पॉईंट पाच। पर्याय नंबर कोणता ते टिक करून टाका। येस आन्सर पर्याय नंबर शून्य पॉईंट एकोणीस, शून्य पॉईंट एकोणीस आणि एकोणीस म्हटलं तर त्याला वाचताना एकोणीस वाचत नाहीत, एक नऊ असं वाचतात। शून्य पॉईंट एक नऊ आणि अठ्ठावीस पॉईंट पाच हे आपला आन्सर आहे, ठीक आहे। रोशन भाऊ म्हणतात सर कुपन स्क्रॅच कोड ऍक्टिवेट साठी किती टाइम लागतो, दोन दिवस। चौदा तारखेला पाठवले, झालं असेल तुम्ही चेक करून घ्या, झालं असेल त्यांचं ते, त्यांनी चौदा तारखेला पाठवले कुपन कोड, झालं का बघून घ्या। हा ठीक आहे, ओके झालं, क्लिअर आहे, ओके डन, ठीक आहे, चलो फायनल, डन डन डन, क्लिअर आहे, चलो क्लिअर सगळ्यांना। नेक्स्ट वाला क्वेश्चन पुढे या, हे वाला आता प्रश्न विचारताना विचारला कसा गेला, आता एका टोपलीमध्ये चिकूचे आठ दहा किंवा बारा याप्रमाणे सेट केले किंवा गट केले तर प्रत्येक वेळेला चार चिकू उरतात, किती चारच उरतात, तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील, ठीक आहे। मी डायरेक्ट ऑप्शनची मेथड सांगेल जी जास्त बेटर राहील आपल्याला, पण पाडेपाठ असले पाहिजेत, कारण असे लसावी काढताना पाडेपाठ पाहिजे आणि ऑप्शन जाताना पाडेपाठ पाहिजे, दोन्हीकडून पाडेपाठ असणं बंधनकारक आहे। आठ दहा बारा याप्रमाणे जर गट केले तर प्रत्येक वेळेला चार उरतात, हा लक्षात घ्या। समजा मी पहिला आठने इथं भाग द्यायचा प्रयत्न केला, आठने याला भागलं मी तर काय ते आपण बघूया। आठने जर भागलं तर इथं आठ एका आठ, इथं राहिला चार चाळीस, आठा पंचेचाळीस, इथं काही शिल्लक राहत नाही। त्याने म्हटले चार चिकू उरले पाहिजेत, गट केले आठ आठचे गट केले, एकशे वीस मध्ये आठ आठचे गट केले तर काहीतरी उरलं पाहिजे, पण इथं उरत नाही तर हा ऑप्शन येणं काही शक्य नाहीये। पहिला ऑप्शन आठ मध्येच बाद झाला, बाकीचं तर चेकच नाही करायचं आपल्याला, ठीक आहे। सेकंड नंबर इथं समजा मी आठ ने भाग दिला एकशे सोळाला, आठ एक आठ आलं, या ठिकाणी राहिले तीन छत्तीस, आठ चौक इथं बत्तीस आलं, उरला चार, हे बघा इथं चार राहतोय, लगेच गोळा मारू नका। आता शिक आठ चेक केलाय, दहा चेक करायचा बाकी आहे। एकशे सोळाला जर मी दहाने भाग दिलं इथं दहा एक दहा, इथं राहिला एक सोळा, दहा एक दहा, राहिले सहा, सहा राहतात, ते म्हणतात की चार राहिले पाहिजेत, ऑप्शन नंबर दोन सुद्धा बाद आहे, ठीक आहे। तर ते आपण ते गट करणे म्हणजे त्याने भाग देणे इतकंच असते, बाकी काही नाही, ठीक आहे। हा पण ऑप्शन गेला। चौसष्टचा तर विषय पहिलाच कट करून टाका, याला आठने भाग दिला तर डायरेक्ट आठचा वर्ग आठ आठ चौसष्ट बाकीच राहत नाही काय, तर हा सुद्धा ऑप्शन बाद आहे। जसा पहिला ऑप्शन गेला तसा ते तिसरा पण गेला। राहिली गोष्ट एकशे चोवीसच्या बद्दल, एकशे चोवीसला जर समजा मी पहिल्यांदा आठने भाग दिला, आठ एक आठ या ठिकाणी, इथं राहिला चार चव्वेचाळीस, आठाच्या पाड्यामध्ये आठा पंचेचाळीस, उरले चार, इथं चार राहतात। त्यानंतर ह्याच एकशे चोवीसला समजा मी सेकंड नंबर दहाने भाग दिला तर दहाच्या पाड्यामध्ये इथं दहा एक दहा आला, ठीक आहे। त्यानंतर इथं दोन म्हणजे इथं अर्थात तुम्हाला लोकांना चोवीस म्हणजे दहा दुने वीस, उरला चार, इथं बघा इथं चार राहिले, इथं चार राहिले, आणि त्याच्यानंतर काय तर तिसरं दिलं त्याने किती बाबा आता बाराने भाग द्यायचा आहे, तर एकशे चोवीसला जर मी बाराने भाग दिला तर बारा दहा वीस असे उरले चार, तर इथं चार राहतात चार राहतात चार राहतात, अर्थातच पर्याय नंबर चार हा परफेक्ट आहे। मी तुम्हाला जस्ट एक हिंट सांगून टाकेल, असे प्रश्न जर पेपरला आले तर तुम्ही चार नंबरने चेक करा,
याचा आन्सर 4-3 मध्ये लपलेला असतं. ठीक आहे, हे लक्षात असू दे, लिहून ठेवा ते. असे जर प्रश्न आले उलटेवाले तर तुम्ही लोक ऑप्शनने जा. आता याला दुसरी मेथड आहे का? दुसरी मेथड काय? तर आपला जो 8, 10, 12 आहे त्यांचा लसावी काढायचा. यांचा लसावी काढायचा कसा? तर आपल्या बेसिक मेथडने तिघांना भाग द्यायचा. तिघांना भाग द्यायचा कशाने? तर 2 ने जाईल. 2 * 8 इथं 2 * 5 = 10, 2 * 6 = 12. झालं. अजून एक स्टेप लागेल. इथं 4 आणि 6 ला भाग जाईल 2 ने. 2 * 2 = 4, 2 * 3 = 6, 5 * 5. आता भाग जाणं थांबेल. मी यांचा आता लसावी काढणार. ठीक आहे, यांचा लसावी काढल्याच्या नंतर किती येतो बघा. 2 * 2 = 4. ठीक आहे, 2 * 5 = 5, 2 * 10, 10 * 3 = 30. ठीक आहे, आन्सर आलं 4 * 3 = 12 म्हणजे 120. ठीक आहे, आता एक मिनिट ऐका. 120 या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो कारण तो लसावी आहे. 10 ने पूर्ण भाग जातो, लसावी आहे. 12 ने पूर्ण भाग जातो कारण तो लसावी. पण ह्यांनी म्हटलंय भाग दिल्यावर 4 राहिला पाहिजे, गट केल्यावर 4 राहिलं पाहिजे. तर मग जर 4 राहिलं पाहिजे तर याला फक्त एक्सटेंड काय करायचं? जर 4 उरतोय ना तर 120 अधिक जर मी 4 केलं तर 124 जर घेतलं ना मी 124, तर प्रत्येक ठिकाणी 4 राहणारच आहे. कारण 8 ने 120 ला पूर्ण भाग जातो, 10 ने जातो, 12 ने जातो, तर वरचे फक्त 4 मी ऍड केलं की 124 उत्तर सापडतं. पर्याय नंबर 4 आहे. सो प्लीज गो बाय मेथड, एलसीएम वाला मेथड से जाओ. ठीक आहे, ओके, नाही तर ऑप्शन से जाओ, आपकी मर्जी. स्क्रॅच कोडचं सांगू, एखादा स्क्रॅच कोडचं इमेज घेऊन पटकीने घे. ते तुम्हाला नेमके जे काय ते आपल्या बॅचचे किंवा आपल्या पुस्तकाचे जे काय डाऊट आहेत ना, नेमकं ते कसं अप्लाय करायचं, स्क्रॅच कोड वगैरे काय सांगतो मी. हे त्याचा पहिलं पानाचा फोटो घेऊन पटकीन टाक. लवकर 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 ज्यांना ऑनलाईन बॅचेस करायच्यात मी ऑलरेडी सगळं सांगितलंय, बघून घ्या कोणत्या बॅचेस करता येतील त्या बिंदास करा. आपल्या ऍप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे. इवन तुम्हाला लोकांना ते टेलिग्रामवरती सापडून जाईल. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा सगळ्यांनी आपला. ठीक आहे, काय फोटो पाहिजे मला बेटा. ठीक आहे, तरी पण सांगून टाकतो ऐका. आपलं कुठलंही पुस्तक घेतलं ना बेटा तर असं एक पेज आहे पहिलंवालं, म्हणजे पुस्तकाच्या कव्हर पेजच्या मागे इथं एक पेज आहे. त्या पेजवरती सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन दिलेली आतमध्ये. इथं सरळ सरळ सांगितलंय तो स्क्रॅच कोड जो कुपन कोड आहे ना तो खाली एका नंबर दिलाय 84-82 वाला, त्याच्यावरती व्हॉट्सअप करायचंय. तुम्ही लोक माझ्या नंबरला व्हॉट्सअप करता, 9777 तुषार सरच्या नंबरला करता, तिथे एकच नंबर दिलाय कारण तो डायरेक्टली लिंक आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. तर त्यांना जर व्हॉट्सअप केलं तरच तुम्हाला ते कोड वगैरे मिळतील. तुम्ही दुसऱ्या नंबरला व्हॉट्सअप नका करू. ठीक आहे, ते फोटो सापडला बेटा. साईटला इमेज क्रॉप करून घे पटकीने, मी दाखवतो त्यांना कसं करायचं ते. ठीक आहे, तर त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, 299 कुपन आहे. आपल्याकडे जेवढे काय ऑनलाईन कोर्स आपल्याकडे दिसतात, ठीक आहे, त्यात कुठे अप्लाय करता येईल ते तुम्हाला लोकांना दिसतं लगेच त्यामध्ये. तुम्ही तिथे अप्लाय करा बिंद असते. ठीक आहे, पण ते अप्लाय करत असताना ज्या बॅचेस आपल्या आहेत स्वतःच्या, त्यात काही बॅच आम्ही इम्पोर्ट केल्यात, तिथे ते अप्लाय नाही करता येणार. आपल्या स्वतःच्या ज्या बॅच आहेत त्यामध्ये सगळीकडे तुम्हाला ते अप्लाय करता येतं. ठीक आहे, नेक्स्ट दुसरी गोष्ट, आपलं 999 कोर्स पण आहे, 799 पोलीस भरतीचा कोर्स पण आहे. ठीक आहे, जे पाहिजे त्याने बिंदा जॉईन करा. आणि आपली जी पुस्तकं आहेत, पुस्तकं तुम्हाला समजा ऑर्डर करायचे असतील तर फक्त एकच गोष्ट सगळ्यांना विनंती एकच आहे की पुस्तकं घरीपर्यंत यायला आपल्याला 4-5 दिवसाचा वेळ लागतो. ठीक आहे, ते इथून पार्सल करावं लागतं. कधी कधी समजा सुट्ट्यामध्ये आल्या तर 7-8 दिवस पण लागतात, त्यामुळे तुम्ही समजून घेत चाला जरा ते. तर बुकस्टॉरवरून पुस्तक ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला लोकांना समोर नंबर स्क्रीनवर दिसतोय, 84-21-16-07-03. ठीक आहे, या नंबरवरती तुम्ही लोक त्यांना इन्फॉर्मेशन मेसेज व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. कॉल उचलला नाही तर त्यांना मेसेज करून ठेवा. ठीक आहे, तर ही आपली सगळी पुस्तकं, 5 पुस्तकं आहेत आपली सध्या. त्यामध्ये मॅथ्सचं रिजनिंगचे 2, एक पोलीस भरतीचा ठोकळा आला आपला फक्त गणित बुद्धिमत्तेचा, आणि दुसरं आपले 2 वर्कबुक आहेत ज्यामध्ये प्रश्न दिलेत आणि खाली रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला फक्त डायरेक्ट फक्त सोल्युशन लिहायचंय. बरोबर, त्याचं नोटबुक, त्याचं जे काही PDF आहे ती सुद्धा टेलिग्रामला टाकली, टेलिग्राम बघून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, तुशू झालं का ते, आलं का तिथं? ठीक आहे, असो. ते स्क्रॅच कोड वगैरे ना त्याचं सांगतो तुम्हाला, तुम्ही थांबा, 2 मिनिटं थांबा, मी सांगतो तुम्हाला काय करायचं. ठीक आहे, आलं का तुशू? ए तुशू, तुशू तुशू आमचा तुशू, बघायचं तुशूला, थांबा 2 मिनिटं. हा, तोपर्यंत टेलिग्रामची लिंक तुम्हाला लोकांना जॉईन करायची, टेलिग्रामची लिंक तिथे कमेंट बॉक्समध्ये टाकली बघा. हा, दाखवून दे टेलिग्राम, टेलिग्रामचं बघून घ्या. हा टेलिग्रामचा चॅनल आहे आपला, साईटला आपल्याला दिसतोय सगळ्यांना, तोच चॅनल आपला ऑथेंटिक चॅनल आहे ज्याला आता सध्या 85,000+ सबस्क्रायबर आहेत. तुम्ही तोच चॅनल जॉईन करा. ठीक आहे,
हे तुषु येते का? राहू दे राहू दे राहू दे, त्यांना तोंडी सांगतो मी, राहू दे, आता वेळ नाही आपल्याकडं. ठीक आहे, टेलिग्रामचा सगळ्यांना लिंक दिसते, चॅनल जॉईन करा. आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल आपण इथं 45 PDF दिलात, प्लस त्याच्यामध्ये 5 PDF ॲड होतील. अशा 50 PDF तुम्हा लोकांना मी माझ्याकडून फ्री ऑफ कॉस्ट दिल्या, हे फ्री दिलेलं आहे. ठीक आहे, तेवढं डाउनलोड करा, झेरॉक्सच्या दुकानात जा, त्याची प्रिंट काढा आणि ते सगळं सोडवा बेटा. ठीक आहे, त्याच्या बाहेर प्रकार जाणार नाही, सगळे प्रकार इन्क्लूड केले जातमध्ये, सगळे प्रकार ऑल इन वन येते, मॅथ्स पण आहे, रिझनिंग पण आहे, सब आहे उसके अंदर. ठीक आहे, तो उतना कर लो बेटा प्लीज. ठीक आहे, आणि राहिली गोष्ट पुढच्या लाईव्हशी वगैरे कंबाईंडसाठी, तर जे लोक गट ब आणि गट क चा अभ्यास करतात त्या लोकांसाठी जे काय लाईव्ह होतील आपले, ते लाईव्ह होतील एप्रिल महिन्यामध्ये. एप्रिल एप्रिल मे होगा एप्रिल. ठीक आहे, एप्रिल फुल नाही करणार, टेन्शन घेऊ नका. आपण कमिट केलं तर आजही बघताय, घेतोय ना लाईव्ह, चालू आहे लाईव्ह, तर लेक्चर घेणार मी. ठीक आहे, सगळं आपलं दिवसभराचे लेक्चर वगैरे मॅनेज करून सगळं करावं लागतं, संसार करायचा आहे, लेक्चर घ्यायचं आहे, सगळं करायचं ना, ते सगळं मॅनेज करून येतो मी. ठीक आहे, तर एप्रिलमध्ये आपण कंबाईंडचे सगळे लेक्चर घेणार आहे, गट ब गटकचे. ठीक आहे, ते लेक्चर जे असतील ते राज्यसेवा सीसॅटवाल्यांना पण फायदेशीर आहेत, त्या लेवलनं जाणार आपण, त्या सीसॅटचे क्वेश्चन असतील त्यामध्ये. गट ब गटकचे लेवल आता सीसॅट लेवलच झाले असं पण, ते सगळं असणार. युपीएससीचे क्वेश्चन असतील, काही काळजी करू नका, पण हे एप्रिलमध्ये होईल. पण आता जे सुरू आहे, तुम्ही ते बघताय ना सगळे, एमपीएससीचे क्वेश्चन पोलीस भरतीत आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही एमपीएससीच्या मुलांनी जरी केलं ते तरी फायदा होणार आहे, काही काळजी करू नका. ठीक आहे, आणि अजून एक, आपलं काही लाईव्ह बॅचेस चालू आहेत. लाईव्ह बॅचेसमध्ये समोर आपण क्लासरूममध्ये जसं शिकवतो एक्झॅक्टली तेच दिसतं तिथं सेम, म्हणजे आता जे मी शिकवतोय ना हा क्लासरूम आहे, आतमध्ये इथं जे काही लेक्चर चालतं पूर्ण अख्खा टॉपिकचा टॉपिक तो सगळा, तर थोडासा टेलिग्रामचा हाईड कर. ठीक आहे, तो सगळ्याच्या सगळ्या पूर्ण जे लेक्चर इथं चालतंय ना, 4-4.5 महिन्याची बॅच, किती 4-4.5 महिन्यामध्ये संपूर्ण अख्खं पूर्ण एकदम बोलतो ना आपण की बेसिक टू ॲडव्हान्स, अख्खं मॅथ्स अख्खं रिझनिंग हे सगळं शिकवलं जातं. ठीक आहे, ए टू झेड टॉपिक्स, तर तो सगळा सिलेबस त्यामध्ये असतो. ठीक आहे, हा ते बघू इकडे. आपलं मॅथ्स रिझनिंगच्या दोन्ही पुस्तकांचा अपडेट आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ते अपडेट म्हणजे काय, तर आपली 2023 ची सुधारित आवृत्ती 6वं एडिशन आलंय रिझनिंगचं. ठीक आहे, तर ते दुकानातून घेताना 6th एडिशन बघूनच घ्या आता इथून पुढे. आधी घेतला सपोज दुकानात जाऊन भांडणं करत बसू नका, ते एकदा विकलेली कॉपी परत घेत नाहीत कोणी दुकानदार. ठीक आहे, तर आता घेतानाच जर तुम्ही कोणी पुस्तक घेणार असाल तर रिझनिंगची 6वी एडिशन आलेली आहे, वरती बघाय 2023 चा अपडेट आहे. आणि मेन काय बघायचं माहितीये का, आतमध्ये स्क्रॅच कुपन आहे का? स्क्रॅच कुपन असेल तरच ते ऑथेंटिक आहे, नाहीतर तुम्हाला काय उपयोग पण होणार नाही. स्क्रॅच कुपनमध्ये 299 कुपन दिलेलं आहे. ऑनलाईन कोर्स कोणताही घेण्याच्या आधी पहिलं पुस्तक घ्या, जर तुम्हाला ते 299 डिस्काउंट पाहिजे असेल तरची गोष्ट आहे. ठीक आहे, आणि हा ते कुठलं तुमच्याकडे समजा 2 पुस्तकं आहेत, तर 2 पुस्तकांचे 2 कोड एकाच कोर्सवर अप्लाय नाही होऊ शकत, एक कोड फक्त एकाच कोर्सवर अप्लाय होऊ शकतो. ठीक आहे, तर तेवढी काळजी घ्या प्लीज. तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि हे बघून ऑथेंटिक पुस्तकच घ्यायचं. ठीक आहे, तर एडिशन नवीन आलेले आहेत, नवीन एडिशन असेल त्यामध्ये सगळे जे काही मागच्या 2-3 वर्षात जे नवीन क्वेश्चन आले ते सगळे अपडेट केलेत. यामध्ये 12 वर्षाचे सगळे प्रश्न आहेत आपले, बरं, एमपीएससीचे, युपीएससीचे, गड ब गटक, पीएसआय, एसटी, एसओ, प्री, मेन्स सगळे. ठीक आहे, पुस्तक एकदा बघा, बुकशॉलमध्ये चाळा आणि मगच घ्या. बिंदास, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. ठीक आहे, तर आज आपण थांबूया या ठिकाणी. बाकी ऑफिशियल नंबर्स वगैरे आपल्या सगळ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत, काही कुठली अडचण असेल पुस्तका संदर्भात, बॅच संदर्भात, तर त्यांना फोन करून बिंदास विचारा. त्यांनी फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज करा, करतील, कॉलबॅक येतो आपल्याकडून, काय काळजी करू नका. ठीक आहे, चला मग थांबूया आता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय